सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी मैत्री लांजेवार मनपूर्वक स्वागत करते आणि शहीद डॉक्टर दाभोळकर स्मृती विवेक जागर सप्ताहानिमित्त आज आयोजित केलेल्या पाच बाहिल बाल साहित्याच्या पुस्तक प्रकाशन समारंभात सर्वांचे स्वागत करते. आम्ही बालके विवेकी बनावी यासाठी आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाने खास बालवाचकांसाठी प्रथमच पाच देखण्या पुस्तकांची निर्मिती केली आहे. त्याचाच आज प्रकाशन समारंभ. या प्रकाशन समारंभाची सुरुवात शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करून एक चांगल्या गाण्याने सुरू करूया. माझी बालमैत्रीण कुमारी वैष्णवी रिंढे ही आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाट्या नव्या युगाच्या रुळवीत चाललो हे आपल्यापैकी अनेकांचे आवडीचे गीत सादर करणार आहे. वैष्णवी रिंढे ही फार कमी वयातच गाण्याच्या क्षेत्रात तिने अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या आहे. वैष्णवीताई तू गीताला सुरुवात कर. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ. काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ. ओसाड माळी फुलवीत चाललो फुलवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुळवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली. आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो घडवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो. आले अपयश घाले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा. आले अपयश घाले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा. प्रासाद सज्जनाचे सुजवीत चाललो सुजवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे बदलार्थ वेचितीचे सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे ते त्या नव्या युगाचे. बदलार्थ वेचितीचे सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे ते त्या नव्या युगाचे. त्यांची स्मृती मनाशी आम्ही प्रकाश बीजे रुळवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो
वाटा नव्या युगाचा रुळवीत चाललो रुळवीत चाललो रुळवीत चाललो. धन्यवाद ताई. खर तर वैष्णवी ताई जेव्हा हे गीत सादर करत होती तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, आम्ही नवे बाल साहित्य वाचित चाललो, आम्ही नवे बाल साहित्य वाचित चाललो, नव्या कल्पनांच्या वाटा शोधित चाललो, नव्या कल्पनांच्या वाटा शोधित चाललो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाल साहित्य प्रकाशित करण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या मागची नेमकी भूमिका काय आहे हे प्रास्ताविकातून मांडण्याची विनंती मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सल्लागार संपादक पर आरडे यांना करते. हॅलो. बाल साहित्य प्रकाशनाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व स्नेही अशोक राजवाडे सर, शुक्ला सर, मुक्ताताई आणि सगळे हितचिंतक, अरविंद पाखले सर, सर्वांना नमस्कार. एक आगळा वेगळा असा हा प्रोजेक्ट घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्ट यांनी महाराष्ट्रातील छोट्या बालकांना प्रबोधित करण्याचा जो विडा उचललेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. या बालकुमार साहित्य निर्मितीची कल्पना अंदाजे 5 महिन्यापूर्वी अरविंद पाखले सर यांनी मला बोलून दाखवली. ते असं म्हणाले की मोठी माणसं बदलणं हे कठीण आहे आपल्याला दिसतंय, कारण लहान वयात त्यांच्यावर झालेले संस्कार हे जर वेगळ्या पद्धतीचे झाले तर तेच त्यांच्या मनात रुतून बसतात आणि मग अशी माणसं बदलणं कठीण होऊन बसत. तेव्हा आपण लहान मुलांच्या मध्येच ही नवविचाराची बीज पेरूयात आणि हा उपक्रम आपण हाती घेऊयात. पाखले सरांनी मांडलेला हा विचार मला भावला आणि राहुल, मी, पाखले सर आणि माझे इतर सहकारी यांनी या साहित्य निर्मितीच्या प्रोजेक्टसाठी दमदारपणे सुरुवात केली. मित्रांनो, साहित्य काय करू शकतं या संदर्भामध्ये 2 दिवसापूर्वी मी एका महामानवाचं चरित्र वाचत असताना मला त्याचा प्रत्यय आला. तो महामानव होता वॉल्टेअर, हा फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा जनक. यानं केवळ साहित्याच्या सामर्थ्यावर फ्रान्समधील सर्वसामान्य जनतेला बदलवून टाकलं आणि फ्रान्समधील अमीर उमराव आणि राजेशाही यांची सत्ता 1789 जी उलथवली गेली त्याच्या मुळाशी प्रयत्न होते रुसो आणि वॉल्टेअर या तत्वज्ञांचे. तेव्हा साहित्य काय करू शकतं याचा हा जागतिक इतिहासातला हा पुरावा आहे. एवढ्या मोठ्या पातळीवर आपण काही विचार करू शकत नाही, पण महाराष्ट्रातील लहानग्यांना प्रबोधित करून मोठेपणी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, त्यांच्यामध्ये जुन्या जन्मठांच्या ज्या कल्पना आहेत त्या न रुजता नव्या युगाच्या नव्या कल्पना त्यांच्या मनामध्ये रुजाव्यात, या संदर्भात आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आणि आपली संघटना ही इतकी ताकदवान आहे की आपण मनात आणलं तर या लहानग्यांना भविष्य काळाची नवी स्वप्न दाखवू शकतो. आणि म्हणून हा बालसाहित्याचा प्रकल्प आपण हाती घेतला. मी आणि पाखले सरांनी आपल्या या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या काही कार्यकर्त्यांना मदतीला घेतलं, मंडपे सरांना इन्व्हाइट केलं, अनिल चव्हाण कोल्हापूरचे ते जॉईन झाले,
मुक्ताताई जॉईन झाल्या या प्रकल्पामध्ये. त्यानंतर नरेंद्र लांजेवार बुलढाण्यावरून जॉईन झाले. नीलम मानगावे या पहिल्यापासूनच या बालसाहित्य क्षेत्रामध्ये लेखन करत होत्या, त्यांनाही आपण विनंती केली. आणि असा हा बालसाहित्याचा लेखकांचा गट आपण निर्माण केला आणि पुस्तक निर्मितीची सुरुवात केली. अनेक अडचणी आल्या, साहित्य लिहिलं गेलं, अनेक मीटिंग झाल्या आणि फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 6 महिन्यामध्ये हे बालसाहित्याचे प्रकल्पाची काही पुस्तकं आपण आकाराला आणली. यामध्ये जी 5 पुस्तकं आहेत त्यापैकी 1-2 पुस्तकं अगदी लहान मुलांच्यासाठी आहेत, 3-4-5 मध्ये शिकणाऱ्या मुलांच्यासाठी, तर बाकीची जरा किशोरवयीन मुलांच्यासाठी आहेत. आणि ही जी पुस्तकं राहुलनं प्रिंट करून घेतलेली आहेत इतकी देखणी आहेत की बघल्याबरोबरच ते पुस्तक आपण विकत घ्यावं असं वाटावं. विवेकाची पेरणी खरं म्हणजे लहानपणीच करावी या कल्पनेतून निर्माण झालेला हा बालसाहित्याचा प्रकल्प आता दमदारपणे आपण त्याचं उद्घाटन करून, प्रकाशनाचं उद्घाटन करून सुरुवात करत आहोत. खरं म्हणजे काही लोक शंकाशी विचारतील की शाळेमध्ये सुद्धा मराठीच्या पुस्तकामध्ये, हिंदीच्या पुस्तकामध्ये, इंग्रजीच्या पुस्तकामध्ये नैतिक मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घडवण्यासाठी मुलांच्या संदर्भात साहित्य असतं, मग आपण हे वेगळं साहित्य कशासाठी निर्माण करायचं? या संदर्भात मला एक बर्नार्ड शॉचं वाक्य आठवतं. हे जे औपचारिक शिक्षण आहे, या औपचारिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी सुद्धा त्यांचा जो भ्रमनिरास झाला तो दाखवून दिलेला आहे. शहाने असं म्हटलंय की माझ्या प्रगतीमध्ये सगळ्यात जास्त अडसर काय ठरली असेल तर ती माझी शाळा. असं का म्हणाले बर्नार्ड शॉ याचा आपण विचार करूयात. कारण शाळेमध्ये सरकारी पातळीवर शिक्षक, पालक या आपल्या मुलांच्या मध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या संदर्भात विचार न करता त्यांना इंजिनियर व्हावं, त्यांना डॉक्टर व्हावं, त्यांना या व्हावं, त्या व्हावं यासाठी पहिलीपासून त्यांना ट्युशनला लावतात. माझ्या शेजारी मी अशी मुलं पाहतो की ती 11 वाजता शाळेला जातात, 5 वाजता शाळेतून सुटली की आई लगेच त्यांना म्हणते चला शिकवणीला जा, आणि मग शिकवण्यामध्ये ती घोकमपट्टी करून पेंगत पेंगत रात्री 9 वाजता झोपी जातात. स्वतंत्र विचारशक्ती का कसं या संदर्भात शाळांमधलं अध्यापन हे मुलांना फारसं उपयोगी पडत नाही असे मोठे मोठे लोकही म्हणतात. या संदर्भात जयंत नाळीकरांनी एक किस्सा सांगितलाय त्यांच्या आत्मवृत्तामध्ये. त्यांची ते जेव्हा इंग्लंडला गेले होते उच्च शिक्षणासाठी त्यावेळी त्यांची मुलगी एका शाळेमध्ये शिकत होती आणि निरोप आला मुख्याध्यापकांचा की पालक म्हणून तुम्ही मला भेटायला या. ते भेटायला गेल्यानंतर ते मुख्याध्यापक म्हणाले की तुमची मुलगी हुशार आहे, अहो पण वर्गामध्ये ती तोंडच उघडत नाही, बोलतच नाही, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तेव्हा मुलांनी असं का कसं यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, चौकस झालं पाहिजे, आणि ती तशी नाही, त्यामुळं तुम्ही जरा तिला थोडंसं बदलवा. तेव्हा त्याच्यावर नाळीकरांनी कॉमेंट अशी केली की माझ्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा हा परिणाम आहे. थोडक्यात आपल्या औपचारिक शिक्षणामध्ये ज्या उणीवा आहेत या उणीवा प्रभावीपणे दूर करायच्या असतील तर आपल्यासारख्या संघटनांनी अनौपचारिकरित्या मुलांना नवनिर्मितीचं जे काही साहित्य आहे ते साहित्य वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. या कल्पनेतून आपण हा बालसाहित्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. या साहित्याच्या निर्मितीची सुरुवात ज्या 5 पुस्तकातून झाली त्या 5 पुस्तकांची वैशिष्ट्य त्या त्या पुस्तकाचे लेखक तुम्हाला सांगतील, परंतु मी 2 गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतो. अंधविश्वासाच्या बाबतीमध्ये ललित रम्य अशा कथा जर आपण मुलांना सांगितल्या तर त्या कथा मुलं हसत खेळत वाचतात
आणि उपदेशाच्या ऐवजी अशा ललितरम्य मार्गानं मुलाला जर आपण काही सांगितलं तर ती मुलं बदलतात. हा हेतू लक्षात घेऊन मंडपे सर, मी आणि इतर लेखकांनी या 5 पुस्तकांद्वारे अंधविश्वासाच्या बाबतीत ललितरम्य भाषेतून साहित्य निर्मिती केलेली आहे. तुम्ही स्वतः ती पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. मला आणखी एक गोष्ट अशी भावली, ती म्हणजे नीलिमा मानगावे यांनी बिलोरी कवडसे म्हणून जे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्याबद्दल त्या स्वतःच अधिक सांगतील. त्याच्यामध्ये दिवाळी भेट नावाची एक कविता एक कथा त्यांनी सांगितलेली आहे. मुलगा फटाके मागतो, रुसतो वडिलांच्यावर आणि वडील बाहेरून एक भेट घेऊन येतात मुलासाठी. काय भेट? जखमी झालेलं मांजराचं पिल्लू. हे बघ तुझ्यासाठी आणलंय मी, असं म्हटल्यानंतर तो मुलगा एकदम भावसळतो, उठतो, त्या मांजराजवळ जातो, त्याच्या अंगावर हात फिरवतो आणि त्याच्या पायाला जी जखम झालेली आहे त्याबद्दल वडिलांना विचारतो, हे कशामुळे झालं रे? त्या वडील सांगतात की मुलं फटाके उडवत होती आणि त्यात ते मांजर सापडलं आणि तो पाय जखमी झालेला. मग मुलगा म्हणाला, बाबा आपण या मांजराला ची जखम दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यासाठी खर्च करूया. तुम्ही मला जे पैसे फटाक्यासाठी देणार आहात ते नको मला, मी या वर्षी काही फटाके उडवणार नाही. तेव्हा हा जो नीतिमूल्याचा जो भाग आहे, हा नीतिमूल्याचा भाग सुद्धा मुलांच्या मध्ये या आहे कथेतून इतक्या सुंदर रीतीनं नीलिमा मानगावे ताई यांनी प्रतिबिंबित केलेला आहे. ही पुस्तकं मुलांना नक्कीच आवडतील. पुस्तक निर्मितीचा तपशील तुम्हाला थोडासा सांगितला पाहिजे. आमची जी कमिटी आहे, या कमिटीने लहान मुलांच्यासाठी आणि किशोरांसाठी अशा 2 कमिटी आम्ही केल्या आणि त्या कमिटींमधून आमची कामं सुरू केली. राहुल आणि पाखले यांनी वारंवार आम्हाला टोकलं म्हणा किंवा आठवण करून दिली लवकर पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी, म्हणून त्यांचे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी जर आम्हाला सतत प्रोत्साहित केलं नसतं तर ही पुस्तकं लवकर बाहेर निघाली नसती. या पुस्तकांच्या निर्मितीचा पुन्हा एकदा मी उल्लेख करतो, उद्देश आहे विज्ञान, निर्भयता आणि नीती या मूल्यांची मुलांमध्ये निर्मिती करण्यासाठी. ही मूल्य निर्माण करण्यासाठी हे बालसाहित्य कितपत उपयोगी ठरेल हे काळच ठरवेल, परंतु आम्हाला अशी खात्री आहे की महाराष्ट्र आणि सचे सर्व कार्यकर्ते यांनी जर मनावर घेतलं, महाराष्ट्र आणि समध्ये कार्यरत असलेले शिक्षक यांनी जर मनावर घेतलं तर ही पुस्तकं मुलांच्या पर्यंत पोहोचतील आणि मुलांना आणि पालकांना ती नक्कीच आवडतील. या पुस्तकाच्या निर्मितीतून जो एक नवा प्रयोग आपण महाराष्ट्र पातळीवर करण्याचं ठरवलेलं आहे, या प्रयोगाला भविष्य काळात कितपत यश येईल हे काळच ठरवेल, परंतु माझी खात्री आहे की या पुस्तकांची निर्मिती राहुलनं आणि या पुस्तकाचा चित्रकार यांनी इतक्या सुंदर रीतीनं केलेली आहे की हा आपला प्रकल्प यशस्वी होणार याबाबतीत माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही. जवळजवळ 1.5-2 लाख रुपयाचा खर्च महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टनं या पुस्तकांच्या निर्मितीसाठी केला आहे. आमचे पाखले सर खूपच चोखंदळ, ते म्हणाले एखाद्या प्रकल्प हाती घ्यायचा तर तो सुंदर रीतीनं आकाराला आला पाहिजे. माझं पहिलं पुस्तक फसवविज्ञान समितीनं ट्रस्टनं जे प्रसिद्ध केलं ते सुद्धा किती सुंदर पहा निर्माण केलंय पाखले सरांच्या आग्रहामुळे. एक कुठलीही गोष्ट अतिशय उत्कृष्टपणे झाली पाहिजे हा त्यांचा हेतू. चित्रकारही त्यांना असा निवडला की त्यानं अतिशय सुंदर चित्र काढली आणि राहुलनं निर्मिती पण पुस्तकाची इतकी सुंदर केलेली आहे की लाजवाब. आणि ही पुस्तकं नक्कीच मुलांना आवडतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालतील याबद्दल मला खात्री आहे. या प्रकाशन समारंभासाठी अशोक राजवट साहेब आणि शुक्लाजी आपल्याला लाभलेत हे म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं झालंय. शुक्राजी तर या क्षेत्रामध्ये बालसाहित्याच्या क्षेत्रामध्ये असे नवनिर्मितीकार आहेत. राजवाडे साहेबही आपल्याला मार्गदर्शन करतील
मी आपला जास्त वेळ न घेता एक शेवटी एकच अपेक्षा व्यक्त करतो की आम्ही आता आमचं काम केलेलं आहे, लेखकांनी त्यांचं काम केलेलं आहे, हे आमचं काम पुढे नेण्यासाठी गतिमान करण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची वितरणासाठी गरज आहे. तर तुमच्यापैकी ज्यांना या पुस्तकांचं वितरण करण्याची कौशल्य आहे किंवा तुमचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तुम्ही कशाला लावणार असाल तर तो लावला पाहिजे आणि लोकांच्यापर्यंत, पालकांच्यापर्यंत आणि मुलांच्यापर्यंत ही पुस्तकं कशी पोहोचतील या बाबतीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टला सहकार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मनात आणलं तर या पुस्तकाचं वितरण महाराष्ट्रामध्ये हजारभर मुलांच्यापर्यंत नक्कीच जाईल याची मला खात्री वाटते, परंतु त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न तुम्ही करावा असं मी आवाहन करतो. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टनं या बाल कुमार साहित्य प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचं आणि विशेषत पाखले सर आणि गिरमे सर यांचं मी आभार मानतो. आणि शेवटी एवढंच म्हणेन की हा आपला नवा प्रयोग आहे, या प्रयोगाबरोबरच आणखी काही नवे प्रयोग पाखले सर म्हणाले आपण या ट्रस्टतर्फे महाराष्ट्रामध्ये राबवूयात. त्याच्यामध्ये लहान मुलांच्यासाठी नाट्यप्रयोग असतील किंवा काही व्हिडिओ असतील उत्क्रांतीसारख्या विषयावर, विश्वाची निर्मिती कशी झाली अशा विषयांच्यावर, आणि माध्यमिक शाळेतील प्राथमिक शाळेतील मुलांच्यापर्यंत विज्ञानाचा उत्सव कसा सुरू होईल या संदर्भात आपण प्रयत्न करूयात, आणि परिवर्तनाच्या संदर्भात विज्ञान निर्भयता नीती ही मूल्य मुलांच्यात येण्याच्या संदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आपण सगळेजण योगदान देऊयात अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद सर, आपण सविस्तर भूमिका मांडली. यानंतर आजच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांचा परिचय करून देण्याची विनंती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त माननीय अरविंद पाखले यांना करते. माझा आवाज येत आहे का? हो सर येत आहे ना. बर, मला पाहुण्यांची आणि लेखकांची ओळख करून देण्याचं काम दिलेलं आहे, पण मला आणि त्याच्यासाठी 6 मिनिटं दिलेली आहेत, पण मला एक 3-4 मिनिटं थोडीशी जास्त मागतो मी. आरडे सरांनी पार्श्वभूमी तर अतिशय उत्तम रीतीने मांडलेली आहे, पण त्याच्याही पलीकडे मला जाऊन थोडस हे बालसाहित्याचं नवीन दालन जे आपण सुरू केलेलं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगावीशी वाटते. मी 2003 सालापासून म्हणजे आज जवळजवळ 18 वर्ष झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित आहे. ह्या संपूर्ण काळात मी अनेक हजारो शेकडो व्याख्यानं ऐकली, पुस्तकं वाचली, शिबिरं अटेंड केली, तर ही सगळे जे प्रयोग होते किंवा सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या ह्या फक्त मोठ्यांसाठी होत्या असं माझ्या लक्षात आलं. तर ह्या मोठ्यांसाठीच्या ऍक्टिव्हिटीज मधनं खरंच आपल्या पदरात काय पडलं हा प्रश्न मनामध्ये सतत येत राहिला की ही माणसं बदलतात का. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शिक्षकांची शिबिरं घेतली, पोलिसांची शिबिरं घेतली, अनेक प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले, बुवाबाजी बुवा पकडले, भानामतीच पकडल्या, अनेक कार्यक्रम, पण तरी पण हा समाज बदलतो का? तर नाही बदलत मला असं वाटतं. आणि अगदी अलीकडची जर उदाहरणं आपण बघितली तर ती अशी आहे की करोना काळामध्ये सगळ्यांना सांगितलं जात होतं की गर्दी करू नका. लक्षात घ्या की करोना काळ असताना सुद्धा इथल्या गणपतीला, संकष्टीला शेकडोनी हजारोनी गर्दी कशी होऊ शकते? कुंभमेळ्यामध्ये हजारो लाखो लोक कसे येऊ शकतात? त्यांना वाटत नाही का की त्यांच्या मनाला कधी वाटलं नाही का की बाबा याच्यामुळे रोगराई पसरू शकेल, आपण हे टाळायला हवं? तर असा विचार करता करता माझ्या मनात असं येतं की साधारण वय वर्ष 15-16 पुढे गेलं की तुमची जिज्ञासा मारली जाते, तुमची उत्सुकता मारली जाते, आणि तुम्ही जो
जे काही लहानपणी शिकवलंय ते तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं दगड होऊन बसतं, आणि दगड होऊन बसल्यावर तुम्ही तुमचं मन बदल करायला बदलायला नकार देता, असं माझ्या लक्षात आलं. मग याचा अर्थ काय झाला की बाबा आपण हे किती शतक किती दशक हे आपण असं प्रबोधनाचं काम करत राहणार, हा साधा विचार आहे. खरं म्हणजे प्रबोधनकार तर खूप होऊन गेले, पण एकाच प्रबोधनकाराला भरपूर यश मिळालं. एकाच म्हणजे दोघांना, ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि स्त्री शिक्षणाने मात्र झेप घेतली. पण प्रश्न काय झाला की जरी स्त्रिया शिकायला लागल्या तरी सुद्धा त्या शिकलेल्या स्त्रिया काय करतात, तर नवरात्रामध्ये बिनचपलांचं चालणं, मार्गशीर्षांचे उपास करणं. मग खरंच त्या शिक्षणाने फरक पडला का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर याचा अर्थ मला असा वाटतो की लहानपणी जे रुजवलं जातं ते महत्वाचं असतं. तर उदाहरण तर साधारण आपण असं धरूया की 1 ते 5 वय आणि पुढचं 5 ते 10 वय ह्याच्यामध्ये आपण जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये जे काही मुलांच्या मेंदूवर रजिस्टर होतं ते जे रजिस्टर होतं ते त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये तसं कामाला येत असतं. आणि जसा माणूस मोठा होतो त्याच्या कामधंद्याला लागतो त्याप्रमाणे त्याबरोबर त्याची विचार करण्याची क्षमता बहुतेक थांबते की काय मला माहीत नाही, पण तो त्या चौकटी ती चौकट मोडायला तयार होत नाही. मग आता पूर्वी प्रश्न असा होता की डॉक्टर सुद्धा डॉक्टर दाभोलकर होते ते आपल्या व्याख्यानांमध्ये नेहमी सांगायचे की आपल्याकडे काय होतं, जसं आरडे सरांनी आता जयन नारळीकरांचा किस्सा सांगितला की हो मुलांना खूप प्रश्न पडतात, मग त्या प्रश्नांची उत्तरं घरातले आई वडील किंवा घरातली मोठी माणसं किंवा शाळेतले शिक्षक हे देत नाही. आणि ते नेहमी म्हणताना असं सांगायचे अरे बाबा फुलपाखराला रंग कुठनं येतात, रंग इंद्रधनुष्याचे रंग कसे तयार होतात, हे मुलांना जे पडणारे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं न देता कारट्या गप बस देवासारखा चूप बस ही अशी उत्तरं दिली जातात. मग याचा अर्थ आपण ही जी काही प्रशिक्षण शिबिरं घेतो शिक्षकांची पोलिसांची व्याख्यानं घेतो तर ह्या सगळ्याचा नक्की आपलं टार्गेट आपलं बरोबर जातंय का, आपण निशाण्यावर आपलं टार्गेट आहे का, तर तसं दिसत नाहीये. ते म्हणून मला तेव्हा खूप मनापासून असं वाटत राहिलं की बाबा आपण हे लहानपणापासून सुरू केलं पाहिजे. म्हणजे आज जर आपण सुरू केलं तर आजपासून 20 वर्षांनी जी पिढी असेल ती पिढी खरोखर मॅच्युअर्ड आणि परिपक्व असेल असं मला वाटून गेलं. आणि हा इथून आपण प्रयत्न सुरू करायला पाहिजे. म्हणून मी आरडे सरांशी याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा करताना असं त्यांना बोलून दाखवलं की आपण असं करूया का म्हणून, तर त्यांनी पण त्यांना ते तो मुद्दा पटला आणि म्हणून आम्ही हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून आता जर आपण घेतला हे बाल साहित्याचं नवीन दालन आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेलं आहे, हे दालन आपल्याला जास्तीत जास्त प्रभावी करायचंय अनेक प्रकारे. हे नुसतं बाल साहित्य म्हणजे पुस्तकं काढणं असं नाही तर बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी बालनाट्य असतील, छोटे छोटे बाल मुलांसाठी सिनेमे असतील, छोटे छोटे व्हिडिओज असतील, त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. मी हे सगळं कोणाशी बोलतोय तर जे कार्यकर्ते आहेत माझे साथी आहेत त्यांनी पण ह्या गोष्टींवर जास्त भर द्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला नुसता काही विज्ञान शिकवायचं असं नाहीये, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सम्यकपणे जर आपण विचार केला तर तो विचार काय असतो, तर तो विचार असा असतो की त्याच्यामध्ये मानवता पर्यावरणाचं रक्षण ह्या अनेक गोष्टी असतात. विवेकी वागणं हे कसं असतं हे पण त्याच्यामध्ये अंतर्भूत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर लहानपणापासूनच जर रुजवत गेल्या तर त्या नक्कीच आपल्याला पुढच्या पिढीसाठी फायद्याचे होते आणि हे ह्या कामाचा रिझल्ट जास्त चांगला मिळेल असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. माझी हे थोडंसं 2-3 मिनिटाचं बोलणं होतं. आता मी मला जे काम सोपवलंय त्या कामाकडे वळतो. मला 4 लेखक आणि 2 पाहुणे यांचं परिचय करून देण्याचं काम दिलेलं आहे. तर मी पहिल्यांदा लेखकांचा परिचय करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा मी आरडे सरांचा परिचय करून देतो. आरडे सरांचं ह्या 5 पुस्तकांमध्ये पुस्तक आहे बजाचे चित्तथरारक शोध. आरडे सर हे स्वतः MSc झालेले आहेत आणि आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतले सगळ्यात सिनियर असे आहेत ते. म्हणजे आमचे गुरुवर्यच म्हटलं तरी हरकत नाही. आज आरडे सर 33 वर्ष भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच्यानंतर 1985 पासून त्यांनी आनिसच्या प्रबोधन व कृती कार्यक्रमात ते कृतिशील झाले.
हसत खेळत विज्ञान या त्यांच्या नाट्य प्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले होते. महाराष्ट्रातले विविध शाळांमध्ये त्यांनी हजारो प्रयोग केलेले आहेत. त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राचे ते 1995 पासून ते 2019 पर्यंत सहसंपादक व संपादक होते. त्यांचे विविध ग्रंथांचे लेखक आहेत, जसे की वेद विश्वाचा, मानवी शौर्याचा, फसवे विज्ञान जे आत्ताच आलेलं आहे, आणि ते सुद्धा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. हे त्यांचं हे पुस्तक आता ह्याच्यामध्ये आहे, बजाचे चित्तथरारक शोध. आपले दुसरे लेखक आहेत कुमार मंडपे. कुमार मंडपांचं ह्याच्यामध्ये पुस्तक आहे भूताने लावली लाईट. तर सातारचे कुमार मंडपे हे गणिताचे प्रसिद्ध शिक्षक होते. वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचे ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते प्रमुख होते आणि त्याद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि पंजाबमध्ये 30,000 अधिक शिक्षक वैज्ञानिक जाणीवांनी प्रशिक्षित केलेले आहेत आणि 5,00,000 अधिक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणीवांनी संस्कारित केलेले आहे. त्यानंतर मी तिसऱ्या लेखकाकडे येतो. तिसऱ्या या लेखिका नीलम माणगावे आहेत. यांची दोन पुस्तकं आहेत. त्यातलं एक पुस्तक आहे बिल्लोरी कवडसे आणि दुसरं पुस्तक आहे आणि माठ हसला. तर नीलम माणगाव्यांचा जो परिचय मी करून देतोय तो वाचताना मला स्वतःला खूप दबून गेल्यासारखं झालं होतं. त्यांचा परिचय असा आहे की त्यांची 62 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि ती सगळी पुस्तकं कथा, कविता, कादंबरी, सामाजिक, वैचारिक, संपादकीय, समीक्षणात्मक, संशोधन, आत्मकथन अशा अनेक विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे त्यांनी. त्यांच्या 3 पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. राज्यस्तरीय 45 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या लिखाणाच्या अनेक शाळा कॉलेजच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झालेला आहे. त्यांचं जसं घडलं तसं हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या BA भाग 2 अभ्यासक्रमासाठी आहे. त्यांच्या कथा आणि कवितांवर 2 विद्यार्थ्यांनी MPhil केलेली आहे. आता मी चौथ्या लेखकांकडे वळतो. त्यांचं नाव आहे प्राध्यापक चंद्रसेन टिळेकर. मूळचे देहूचे असलेले प्राध्यापक टिळेकर सध्या मुंबई येथे राहतात. वयाची 80 ओलांडलेले टिळेकर हे आजही तरुणांना लाजवतील एवढे उत्साही आहेत. MSc DRE हे शिक्षण असलेले उच्च शिक्षित असलेले टिळेकर सर IIT पवई येथे तसेच अनेक संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्याख्याता व सल्लागार म्हणून कार्यरत होते. वैचारिक, वैज्ञानिक, तांत्रिक व ललित विषयावर विपुल लेखन त्यांनी केलेले आहेत. विविध वृत्तपत्रातून प्रबोधनपर लेखन केलेले आहे. मुंबई आकाशवाणीच्या सर्व विभागांसाठी सुमारे 60-70 श्रुतिकांचे लेखन, मुंबई दूरदर्शन तसेच खासगी वाहिन्यांवर मुलाखती, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. मुंबईतील आचार्य अत्रे कट्टा या प्रख्यात मुक्त व्यासपीठाचे संस्थापक व मुंबईतील कट्टा संस्कृतीचे जनक म्हणून ते ख्यात आहेत. आणि हाती आलं धुपाटणं या एकांकिका संग्रहास राज्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर असे हे चंद्रसेन टिळेकर. हा लेखकांचा परिचय झाल्यावर मी तुम्हाला आजच्या पाहुण्यांचा परिचय थोडक्यात करून देतो, कारण आपला बराच पुढचा कार्यक्रम आहे. सर्वप्रथम मी श्री सुशील शुक्ल यांचा परिचय करून देतो. यांनी मुलांसाठी कविता, कहाणी, कथा, चित्रकथा आणि छोटे काही गद्य तुकडे खूप लिहिलेले आहेत. एकलव्य, प्रथम, एकतारा, रूम टू रूड रीड, NCERT, युनिसेफ इत्यादी प्रकाशनांनी त्यांचे पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. एकलव्यामध्ये त्यांनी चकमक साठी 15 वर्षांपेक्षा जास्त संपादनाचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बाल साहित्यासाठी त्यांनी एकतारा बाल साहित्य केंद्राची परिकल्पना त्यांनी अंमलात आणून त्याच्यानंतर सध्या त्यामध्ये ते सायकल आणि प्लुटो या 2 बालपत्रिकांचे संपादन करत आहेत. अशा प्रकारे ही सुशील शुक्ल यांची ओळख आहे. त्याच्यानंतर आपले दुसरे पाहुणे जे आहेत ते आलोक राजवाडे. हे अभिनेता, दिग्दर्शक, गायक, चित्रकार अशा वेगवेगळ्या भूमिकेतून कलेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. 2008 स्थापन झालेल्या नाटक कंपनी या नाटक करणाऱ्या गटाचे ते एक संस्थापक आहेत.
नाटक कंपनीच्या अनेक नाटकात त्यांनी अभिनेता व दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. विहीर, राजवाडे अँड सन्स, रमा माधव व या इतर चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली आहे. अश्लील उद्योग या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. भाडीपाची शॉर्ट व्हिडिओ सिरीज आई आणि मी मधील त्यांचा अनी तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. 2017 साली फोर्ब्स इंडियाच्या 30 Under 30 लिस्ट मध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. आता लेखकांची आणि पाहुण्यांची ओळख मी सांगितली आहे आणि बाल साहित्याचं जे दालन ओपन झालंय तेच माझा कार्यभाग संपवताना मला ही टिळेकरांची एक कविता तुम्हाला म्हणून मी म्हणून दाखवतो आणि त्याच्यानंतर मी थांबतो एकच मिनिटाची. पावसाची सर्दी कुठे पळते, पावसाची सर्दी कुठे पळते, उन्हाळ वारा तो एका जागी बसत नाही, सारखा हुंदडतो दमत कसा नाही. मला सांगा सतत एका जागी बसणाऱ्या ध्रुव ताऱ्याला कंटाळा कसा येत नाही. टेकू नाही, आधार नाही, आभाळ खाली कसे पडत नाही. आहे तुमच्याकडे काही उत्तर? वाटलेच होते तुम्ही व्हाल निरुत्तर. धन्यवाद. ओव्हर टू मैत्री. मैत्री हॅलो. होस्ट माईक चालू करा तिचा. अमोल काय झालंय बघ रे, माईक तिचा बंद कसा झाला? आला आवाज? आज इक्तारा या संस्थेचे व्यवस्थापक आणि देश पातळीवर बाल साहित्यात ज्यांचे मोठे योगदान आहे ते सुशील शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट नाट्य कलावंत आलोक राजवाडे यांना मी विनंती करते की त्यांनी पाचही पुस्तकांचे क्रमाक्रमाने प्रकाशन करावे. तर ही आता या झूमच्या विंडोज मुळे मला दिसत नाही शुक्ल सर, पण एक एक पुस्तक दाखवत जातो. हे पहिलं पुस्तक आहे, दुसरं पुस्तक आहे. भूताने लावली लाईट, कुमार मंडपे यांचं हे पुस्तक. लोरी कवडसे, नीलम माणगावे यांचं. आणि माठ हसला हे नीलम माणगावे यांचं. आणि पहिली दोन पुस्तक आरडे सरांचं बजाचे चित्तथरारक शोध आणि न्यूटन आणि कविता. तर या पाचही पुस्तकांचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. वाव, किती सुंदर आणि देखणी विचारांच्या विविधांगी गोष्टी आणि कवितांचा खजिनास महाराष्ट्रातील बालकांसाठी उपलब्ध झाला आहे. आज आपण बजाचे चित्तथरारक शोध, बिल्लोरी कवडसे, आणि माठ हसला, भूताने लावली लाईट, न्यूटन आणि कविता या पाच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. मी सर्वांना नम्र विनंती करते की आपण हा पाच पुस्तकांचा संच आज 50% सवलतीत फक्त 230 रुपयात जरूर नोंदवा. आपले नाव, गाव व मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये जरूर लिहा. ही पुस्तके आपणास घरपोच मिळतील. मी स्वतः माझ्या मैत्रिणींसाठी आजच व्यक्तिगत 200 संच विकत घेत आहे. आपण सुद्धा 2-2 संच जरूर विकत घ्यावे व आजच ही पहिली आवृत्ती आपल्याला संपवायची आहे. आता या 5 पुस्तकांच्या संचाच्या विक्रीबाबत विशेष सवलत योजना वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक श्री राहुल थोरात हे जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू मैत्री.
सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बाल साहित्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदार्पण करत आहेत. अत्यंत देखणी आणि दर्जेदार विज्ञानवादी ही पाच पुस्तकं मुलांच्या जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत पोहोचावी या उद्देशानं एक छान ऑफर, त्याला भन्ना टॉपर म्हणू, आणीच्या शब्दामध्ये न ला न भन्ना टॉपर आज आपण जाहीर करत आहोत. यापूर्वी आपण गेल्या 4-5 दिवसापासून मूळ किंमत आहे 460 रुपये, ती आपण 50% सवलतीत म्हणजे रुपये 230 मध्ये देत आहोत. हे आपण ना नफा ना तोटा तत्वावर करत आहोत, कारण का रंगीत पुस्तकं छापणं ही खूप महागडी गोष्ट आहे. तरीही आज एक विशेष, त्याच्यापेक्षा एक विशेष ऑफर आपण जाहीर करत आहोत. ही सर्व पुस्तकं, पाच पुस्तकं तुम्हाला आज जे कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, आज जे कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि आज जे आपल्या चॅट बॉक्स मध्ये सेटची नोंदणी करतील त्यांच्यासाठीच ही फक्त ऑफर आहे. फक्त 150 रुपयामध्ये, फक्त 150 रुपयामध्ये पाच पुस्तकाचा हा एक सेट आपल्याला मिळेल. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल एवढ्या कमी किमतीमध्ये ही पुस्तकं कशी काय उपलब्ध झाली, तर त्यामागचं एक गणित आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये ही पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी प्रकाशन विभागाला ही गोष्ट अशक्य होती, पण आणीच्या काही हितचिंतक आणि ग्रंथप्रेमी कार्यकर्त्यांनी ही पुस्तकं जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत कमी किमतीत जावी यासाठी आजच्या या कार्यक्रमामध्ये देणगी घोषित केलेली आहे. त्यामध्ये आपले आणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश चिंचोले डोंबिवली यांनी 5,000 रुपये आणि अरविंद ओक पुणे यांनी 10,000 रुपये अशी 15,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि या देणगीमुळेच ही पुस्तकं 230 रुपये जी सवलत होती ती पुस्तकं फक्त 150 रुपयाला आपण आज उपलब्ध करून देणार आहोत. ही देणगी मिळाल्यामुळेच आपण ही एवढी कमी किंमत या पुस्तकाची ठेवलेली आहे. तर जास्तीत जास्त सेट बुक करावेत अशी मी विनंती करतो. पण या ऑफरच्या काही अटी आहेत. आजच्या कार्यक्रमात जे लोक उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे. उद्यापासून ही ऑफर नसणार आहे, कारण का ही 15,000 रुपये त्यांनी देणगी दिली, त्यामुळे आपल्याला ही अत्यंत कमी पैशामध्ये ही पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. दुसरी ऑफर आहे, दुसरी अट आहे की ही पुस्तकं सगळ्या म्हणजे रोखीनं मिळतील, उधारीवर कुणालाही मिळणार नाहीत. आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांना, वाचकांना आणि आजच्या श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं नाव, गाव आणि आपला मोबाईल नंबर आणि आपल्याला किती सेट्स हवे आहेत या सवलतीच्या दरामध्ये त्याची कृपया माहिती द्यावी, मेसेज टाकावा त्याचा. तसंच पैसे कसे पाठवायचा याचा सुद्धा मेसेज आपण या चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. तर या ऑफरचा सगळ्यात जास्त जास्त फायदा घ्यावा आणि ही बाल साहित्याची पुस्तकं बाल वाचकापर्यंत पोहोचवावीत. आपली अशी अपेक्षा आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये किमान 500 सेटची बुकिंग व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. ही अपेक्षा आपले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळे क्रियाशील कार्यकर्ते, सगळ्या महाराष्ट्रातून जे जॉईन झालेले आहेत ते नक्कीच पूर्ण करतील. कृपया हे लक्षात ठेवा, उद्या ही ऑफर नाही, उद्या कुणीही आग्रह करायचा नाही की मला 150 रुपयानं सेट द्या. फक्त आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळ काढून उपस्थित राहिलेला आहात आणि प्रत्येक प्रकाशन, पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा उद्देश असतो की, दुसरा उद्देश असतो की पुस्तकाची चांगली विक्री व्हावी, तर त्यासाठीच खास ही आपण ऑफर दिलेली आहे. आणि ही ऑफर देण्यासाठी नंदिनी आणि मी या लोकांना विनंती केली, त्यांनी लगेच ती मान्य केली, त्याबद्दल मी या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या ह्या देणगीमुळेच ही ऑफर आपण देऊ शकलो. कृपया या ऑफरचा आपण सर्व कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा आणि मुलांच्या पर्यंत ही पुस्तकं पोहोचवावी. मुख्य उद्देश आहे मुलांच्या पर्यंत कमी पैशामध्ये पुस्तकं गेली पाहिजे. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो, आपण ही या कार्यक्रमात 500 सेट किमान बुक होतील अशी सगळ्यांनी नोंदणी करावी आणि ती उधारीवर कुणाला ही पुस्तकं दिली जाणार नाहीत एवढी आपण आठ ही यातली लक्षात घ्यावी आणि या ऑफरचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. ओवर टू मैत्री. धन्यवाद सर. वाव, आज जे नोंदणी करतील त्यांना तर लॉटरीच लागली आहे. चक्क 1 सेट 150 रुपयात भेटणार आहे. ही सवलत फक्त आजच्याच दिवशी आहे. चला तर लवकर लवकर सेट बुक करा. यानंतर बिल्लोरी कवडसे आणि मा ठसला
या दोन पुस्तकांच्या ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार, येतो का आवाज? येतो. हो मॅडम. हा, खूप छान सूत्रसंचालन आहे तुझं, खूप छान. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाल साहित्याची 5 पुस्तकं प्रकाशित, प्राध्यापक वर आरडे सरांनी आणि अरविंद पाखले सरांनी या बाल साहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागची भूमिका मांडलेली आहे. माझी ओळख करून देताना पाखले सरांनी ओळखली, ओळख करून दिली आणि त्यामध्ये माझी प्रकाशित पुस्तकं वगैरे वगैरे ओळख करून दिली. खरं तर माझ्या सगळ्या पुस्तकांमधून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक जाणीव वगैरे वगैरे गोष्टी अशा आलेल्या आहेत, पण त्या मुद्दाम लिहिलेल्या नाहीयेत. पण आता मात्र या गोष्टी मुद्दाम लिहिलेल्या आहेत. खरं म्हणजे यापूर्वी थोडी वेगळी पुस्तकं काही लिहिलेली आहेत. त्यामधलं एक पुस्तक आहे गाथा उत्क्रांतीची, सलग 76 कडवी लिहिली आणि उत्क्रांती कशी झाली याबद्दल चित्रकारांकडून चित्र काढून घेतली, एका पानावर पूर्ण चित्र आणि 8 ओळी असं ते पुस्तक आहे. संविधान ग्रेट वेट, मुलांसाठी संविधान म्हणजे काय अगदी हसत खेळत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा तो संवाद आहे. प्रिय मुली हे पौगंडावस्थेतील मुलीसाठी लिहिलेलं, म्हणजे आई मुलीला सगळं सांगते आणि बेटा हे तुझ्यासाठी, वडील मुलग्याला सांगतात, अशा अर्थाची ही पुस्तकं लिहिलेली आहे. ही 4 पुस्तकं प्रसिद्ध झाली हे लेखन मुलांसाठीच आहे, वैज्ञानिक जाणीवेसाठीच आहे, पण हे ललित अंगानं लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळं ते माहितीपर पुस्तक आहे. आणि आत्ता ज्या लिहिलेल्या कथा आहेत, खरं तर जेव्हा ह्या चर्चा झाल्या, आरडे सर आणि आम्ही या पुस्तकासंबंधी चर्चा केल्या, या लेखनासंबंधी बाल साहित्य प्रकाशित करायचं आहे अशी चर्चा झाली, तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी सरांना सहज म्हणाले, सर मी कथा लिहिते, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून मी कथा लिहिते सहज सांगितले आणि मलाही वाटलं की आपण सहज लिहू शकू, कारण लिहिण्याचा एवढा अनुभव आहे तर आपल्याला हे जमेल लिहिता येईल. पण जेव्हा मी असा विचार करून कथा लिहायला किंवा त्याची जुळवाजुळवी करून कथा लिहायला बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे एवढं सोपं नाही आहे, कारण जे मी पूर्वी लिहिलेलं आहे पण तरी सुद्धा आत्ताचं हे लिहिणं, हे मुद्दाम जे लिहिणं आहे हे एवढं सोपं नाही आहे हे लक्षात आलं. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी हे बाल साहित्य लिहायचं आहे, कथा लिहायच्या आहेत. हे बघत असताना काही गोष्टी लक्षात आल्या की या जरी कथा असल्या तरी सुद्धा काही गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट महत्वाची आहे की मुळात ही कथा असली पाहिजे, ती गोष्ट असली पाहिजे. दुसरी, ती मुलांसाठी लिहायचं आहे म्हटल्यानंतर ती वाचनीय पाहिजे, मुलांना ती सहज समजली पाहिजे, त्यासाठी साधी सोपी भाषा पाहिजे. आणि तिसरी चौथी गोष्ट, हे सगळे कथेमधून येणारे विषय मुलांच्या दैनंदिन जीवनातले, त्यांच्या अनुभव क्षेत्रातले विषय असले पाहिजेत आणि या सगळं असताना सुद्धा यामध्ये विज्ञान आलं पाहिजे. हा सगळा दृष्टिकोन समोर ठेवून मग काही कथा लिहिल्या आणि कथा लिहिल्यानंतर पुन्हा आरडे सरांबरोबर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर सरांनी काही सुधारणा सांगितल्या, त्या सुधारणा पण त्यांचा सुधारणांचा विचार करून परत या कथा लिहिल्या आणि त्यामधून आणि माठ हसला हे या कथासंग्रहामधील ज्या कथा आहेत त्या दुसरी तिसरी चौथीच्या वयोगटातील मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. कमीत कमी जोडाक्षर येतील असा प्रयत्न या कथा लिहिताना विचार केलेला आहे. दुसरा जो बिल्लोरी कवडसे आहे यामधील कथा 4th, 5th, 6th वयोगटातील मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा गमती जमती आहेत, कथा खूप छान आहेत असं मी म्हणते आणि कारण त्या मुलांना निश्चितपणे आवडतील. लहान मुलं सुद्धा तर्कशुद्ध विचार कसा करतात
याची एक गमतीची गोष्ट सूर्यदेव आणि माणूस या कथेमध्ये आहे. बिल्लोरी कौडशेमधली ती कथा आहे. तर सूर्यदेव आणि माणूस खूप गंमत कथा आहे. काय गंमत आहे त्यामध्ये, की छोटी मुलं कसा विचार करतात आणि आपल्या वडिलांना कसं प्रश्न विचार येत नाही, त्यांना कसं हरवतात. देव या न्यायात सगळ्यात मोठं काय आहे, कोण आहे. बाबा म्हणतात तरी या सगळ्यात मोठं देव आहे. मग मुलगा म्हणतो देव आहे. पण मग मुलगा म्हणतो की बाबा सगळ्यात मोठं तुम्ही देव आहे म्हणता, मॅडम का नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी. मैत्री पुढचं घे. धन्यवाद मॅडम. आम्हा बालकांना सर्वात जास्त कशाची भीती वाटत असेल तर ती असते भूताची. पण जगात तर भूतच नाही. याच भूताची भीती आमच्या मनातून काढून टाकण्यासाठी श्री कुमार मंडपे यांनी भूताने लावली लाईट हा बालकथा संग्रह लिहिला आहे. श्री कुमार मंडपे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, येतो का आवाज, येतो. हॅलो. आणि बिल्लोरी कवडसे मधल्या या कथा लिहिल्या आहेत. हा, हे संग्रह प्रकाशित करण्यासाठी अनेकांचा हातभार लागलेला आहे. या सर्वांना आणि प्रकाशन टीमला मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर मी कुमार मंडपे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मंडपे सर. मंडपे सर ऐकू येत आहे का? कुणी तर मदत करा मंडपे सरांना, घरात असेल त्यांनी. हा, आदरणीय शुक्लाजी आणि सर्व साथी, येते का ऐकू? हो सर, बोला बोला. हा, सुशील शुक्लाजी तांबे सर, आलोकजी आणि सर्व माझे साथी, भूताने लावली लाईट या कथा संग्रहाबद्दल मी बोलणार आहे. फक्त कल्प हा फक्त कल्पना विलास नाही, सत्य कथनावर आधारित अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा इतिहास आहे. त्या छोट्या छोट्या कथा म्हणजे त्या त्या काळामध्ये झालेले अंधश्रद्धा निर्मूलन आहे. कधी आम्ही त्याचे साक्षीदार होतो तर कधी उकल करणारे मार्गदर्शक होतो. घटना घडताना किंवा त्यातून बाहेर पडताना आम्ही स्वतः पाहत होतो. कधी मी श्रोता होतो, कधी प्रेक्षक होतो, तर कधी या कथेचा भाग होतो. पण बऱ्याचदा उकल करणारा मार्गदर्शक होतो. या कथांना वस्तुस्थितीचा भरभक्कम आधार आहे. कथा जशा चटकदारी रंजक आहेत तशा या कथेच्या फॉर्ममुळे त्याची वाचनीयता वाढलेली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात मी 35 वर्षे शिक्षकाची नोकरी केली आहे.
माझ्या समोर हा शालेय विद्यार्थ्यांचा वाचक वर्ग आहे. त्या दृष्टीने या कथांची मांडणी झालेली आहे. साताऱ्याच्या दैनिक ऐक्यातून दर आठवड्याला एक याप्रमाणे माझ्या 76 कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याला विद्यार्थ्याकडून आणि साताऱ्याच्या वाचकाकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नव्हे तर पालकांनी त्या आवडल्या हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं. लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे मर्यादित शब्दामध्ये ज्या सहजतेने अंधश्रद्धांचे मागील कार्यकारण भाव उलगडतो सहजतेने त्या सहजतेने या घटना घडलेल्या नाही. यातली मांडणी झालेले सहजतेने घडते चुटकी सरशी घडवतात हे तसं नाही. मुळात घडलं ते खूप मोठं होतं हे मान्यच करावे लागेल. प्रत्येक घटनेच्या मागे चटकन न दिसणारे परंतु वास्तवात असणारे व्यापकत्व निश्चित आहे. कथांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करण्यात आलाय. प्रत्येक कथेत प्रत्यक्ष कृती करून घडवलेले अंधश्रद्धा निर्मूलन ही कृती आहे. प्रत्येक ठिकाणी कृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये कृती असणं अतिशय महत्वाचं आहे. नुसते ज्ञान वाढवून उपयोगाचे नाही तर त्याप्रमाणे वागण्याचे धैर्य यावे हवे असे गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हणून ठेवले आहे. म्हणून किशोरवयीन कुमारवयीन विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीवांचा संस्कार व्हावा अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी एक मासला एक उदाहरण मी संचार देवीचा या पुस्तकातलं गोंधळ शाळेत त्याचा उल्लेख करणार आहे. ही घटना रेश शिक्षण संस्थेच्या सातारा येथील माझ्या कल्याणी विद्यालयात घडली. कल्याणी विद्यालयात प्रवेश घेतलेल्या एका नवीन विद्यार्थ्याची ही कथा आहे. हा मुलगा वर्गात पाठीमागे शेवटच्या बेंचवर बसलेला असतो. अंगात संचरण्याच्या वेळी देवी त्याच्या अंगात संचरते त्यावेळी जोर जोरात उच्छ्वास सोडतो मोठ्याने किंचाळतो. ही कृती करत असताना दोन्ही पाय लांब करतो ते पुढच्या मुलांच्या बेंच मध्ये अडकतात बाहेर आलेले असतात. बेंच मधून दोन्ही हाताच्या बोटांची गुंफण करून मान खाली घालून अळोखे पिळोखे देतो आणि देवीचे नाव घेऊन मोठ्याने किंचाळतो. सारा वर्ग घाबरतो. मुली किंचाळत बाहेर पळतात. शेजारचे वर्ग डिस्टर्ब होतात. सगळे व्हरांड्यात जमा होतात. मॅडम पण सगळ्याच्या अगोदर बाहेर पळाले असतात. शाळेच्या ऑफिस गाठून तिथं तक्रार देतात अहो त्या मुलाला बाहेर काढायचं. अंगात आलेल्या व्यक्तीमध्ये 10 हातीचं पळ असतं. म्हणजे त्याच वेळेला घडलं लगेच आम्ही बाहेर काढलं असतं नाही. हे अनेक दिवस हे घडत होतं मंगळवारी आणि शुक्रवारी. तर त्यामुळे जे बेंच मध्ये अडकलेलं आहे त्याच्यामध्ये एक अंगात आलेल्या व्यक्तीच्या अंगात प्रचंड 10 हातीचं बळ असतं असे त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास असतो आणि त्यामुळे त्याला हात लावायला कुणीही तयार नसतं. अशा तंग वातावरणात एक किडकिडी शिक्षक तोही ड्रॉइंग टीचर त्या विद्यार्थ्याला कसा बाहेर काढतो त्याची ही झकास कथा आहे. ती मुळातून वाचण्यात खरी रंगत आहे. मी सगळी कथा तुम्हाला सांगत नाही तुमच्यासाठी ठेवून देतो. आता उरलेल्या कथांची फक्त मी शीर्षके वाचतो. दुसरी कथा जी आहे तो आजोबांना भ्रांत पडे झाले दुधात खडी. मातीत गडप चेटकावर झडप हे चेटकाच्या बाबतीतली कथा आहे. भूताने लावली लाईट ही तुम्हाला भूताचे ज्याला नाव दिले या पुस्तकाला ते भूताने लावली लाईट भीती वाईट अशी ती कथा आहे. मुले पळवणारी टोळी दत्तोवर आली पाडी. बऱ्याच वेळेला मुलं पळवून देतात आणि सगळा त्या ठिकाणी हा उलगडा झालेला आहे. तो उलगडा कसा होतो त्याच्यातूनच कसा होतो याच्यामध्ये दिलेला आहे. भूताने घेरला आणि सोमाजी डरला. भूत आपला पाठलाग करते आणि त्यामुळे सोमाजी पुढे पळतोय आणि त्या पाठीमागे येणारं भूत पळतो. सोमाजी थांबला तर पाठीमागचं भूत थांबतं. पावलाचे आवाज येतात आणि त्या पाणी पांदीचा रस्ता असतो आणि त्या पांदीच्या रस्त्यात पायाखाली वाळलेले जी पानं असतात ते वाजत असतात कार. हा आपोआप अप्रतिभाषित ही कथा आहे. माझं ठरल्याला लगीन मोडलं ग अशी ज्योतिषावरची कथा आहे. ती शिक्षकाची कथा आहे. स्टाफरू मधली कथा आहे. की त्याचं लग्न ठरलेलं असतं. ज्योतिषाच्या वडिलांनी सांगितलं असतं की लग्न करू नका ही तुम्हाला बाधित होणार. ते सोडताना मग नंतर त्याला पश्चाताप कसा होता ती कथा आहे. नजरेची फिरकी आणि उदबत्तीची गिरकी हा बुवाबाजीतला चमत्कार आहे. बुरुज नावाची पुढची कथा आहे. बुरुज म्हणजे आपले जे हे एखादी हातात धरण्यासारखी हे असतं सुळे असतात. सुळ्यासारखं असतात लांब तारा असतात आणि पिराच्या समोर पंजे ज्या असतात त्या पंजेच्या समोर काही लोक ते नाचत असतात आणि ते पोटामध्ये खुपसून घेत असतात.
गालातून खुपसलेलं तुम्ही पाहिलं असेल, पण पोटात खुपसणार असं तुम्ही कधी पाहिलं नसेल. ही जी कथा करते त्यांची फसवणूक होते ती बरोबर या कथेमध्ये आलेलं आहे. आणि मंत्र टाकलेने सर्व सर्व न थांबले नाहीत पळत सुटले, ही कथा ज्यावेळेला आम्ही सर्पयात्रा काढली होती कोकणातून जाताना, आणि त्यावेळेला त्याला आव्हान प्रतिआव्हान दिलं, घडलं हे फार मोठं होतं पण थोडक्यामध्ये फार सुंदर असे तिथे मांडणीने केलेले. अशा प्रकारे प्रकार या अनेक म्हणजे अंधश्रद्धेच्या प्रकारामध्ये या कथा याच्यामध्ये घातलेले. मित्र तुम्ही कार्यकर्ते म्हणून त्या वाचा. तुम्हाला म्हणजे मी माझ्या शिक्षक मित्रांना माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, तुम्ही कार्यकर्ते म्हणून त्या वाचा. तुम्हालाही त्या निश्चित आवडती असा मला विश्वास आहे. तुमच्या व्याख्यानामध्ये तुम्ही मुलांशी बोलताना, घरातली बोलताना, बाहेर बोलताना त्या वाचलेल्या रंजक कथा तुम्ही निश्चित सांगत गेला तर ते त्यांनाही खूप आवडतील. आणि आपला जो हेतू आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक होईल त्याप्रमाणे घडेल असं मला वाटतं. धन्यवाद सर्वांना, मी धन्यवाद देतो इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. खर तर विज्ञान या विषयावरती फारच कमी बालकविता लिहिल्या गेल्या आहेत. न्यूटन आणि कविता हा प्राध्यापक चंद्रसेन टिळेकर यांचा कविता संग्रह आहे. मी आदरणीय प्राध्यापक चंद्रसेन टिळेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हा टिळेकर सर, माइक आणि व्हिडिओ सुरू करून बोला. टिळेकर सर तुमचं माइक अनम्यूट करा ना. टिळेकर सर आवाज येतोय तुम्हाला? सर माइक चालू करा. झाला का सुरू? आवाज येतोय का सर? हो सर आवाज येतोय ना. व्यवस्थित. मित्र हो, खरं सांगायचं तर अत्यंत सुंदर असा हा सोहळा चाललेला आहे. मला मोह झाला होता दृष्ट लागावी असं म्हणावं का काय, पण असं न म्हणता मी म्हणेल प्रेमात पडावा असा हा सोहळा आहे. मला पाकले सरांना खरोखर धन्यवाद द्यायचे, कारण ही कल्पना त्यांची असं मला समजलं. काही दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला आणि मला म्हणाला टिळेकर बाल साहित्य काय असेल तर द्या, आमचं असं असं ठरलेलं आहे. आता मी खरं म्हणजे प्रौढांसाठी लिहिणारा माणूस, 25 पुस्तकं माझी बाजारात आहे, अगदी 10-12 पुस्तकं त्यातली अंधश्रद्धेवरती आहेत पण ती प्रौढांसाठी लिहिलेली आहेत. बालसाहित्य मी अलीकडेच लिहायला लागलो होतो आणि पाकले सरांचा फोन आल्यानंतर असं ठरवलं की हा अत्यंत सुंदर असा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जर करत असेल तर आपण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि त्यांना विज्ञानानिष्ठित अशा काही कविता लिहून त्यांना दिल्या, त्यांना पसंत पडल्या आणि आज या ठिकाणी त्याचं प्रकाशन होत आहे, त्याचा मला अत्यंत आनंद आहे. पाकले सर पुन्हा पुन्हा मी तुम्हाला धन्यवाद देतो. याचं कारण असं आहे की आता त्या बालसाहित्याचे कितीतरी महती सांगितली गेली, पण ज्या खऱ्या अर्थानं जे संस्कार या बालगटावरती व्हायला पाहिजेत, किशोर आणि कुमार वहीन मुलांच्या वरती व्हायला पाहिजे, ते होताना दिसत नाहीयेत. मग ते पाठ्यपुस्तकात असतील किंवा कुटुंबातून असतील. म्हणून आपल्याला असं दिसतं की देवा तुझे सुंदर
किती आकाश सुंदर प्रकाश तू देतो, अशा प्रकारच्या पाठ्यपुस्तकातल्या कविता असतात. आणि मग दिवसभर शास्त्रज्ञ आमचा चांगला काम केलेला, उत्तम काम केलेलं शास्त्रज्ञ संध्याकाळी देवळात जाऊन तुम्हाला घंटा पडवताना दिसतो, किंवा एखाद्या बुवाच्या बापूच्या नादी लागलेला दिसतो, किंवा अत्यंत नावाजलेला शास्त्रज्ञ आत्मा असतो, प्लॅनचेट केल्यावर तो खाली येतो असंही म्हणताना दिसतो. याच कारण मुळात असं आहे मित्रांनो, की बालवयात जे विवेकी संस्कार खऱ्या अर्थाने आम्ही घडवायला पाहिजे होते पाठ्यपुस्तकातनं आणि कुटुंबातनं, ते झालेले नसतात. अधिक तर ते भाबडे दैववाद पसरवणारे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवा तुझे किती सुंदर आकाश अशा प्रकारचे असतात. याला छेद देणार म्हणून तुम्ही हा उपक्रम सुरू करताय, याचा मला अत्यंत आनंद होतोय, अत्यंत आनंद होतोय मित्रांनो. आज जे मी पुस्तक आपल्या समोर तुम्ही प्रकाशित इथे केलंय त्याचे थोडक्यातच मी माहिती देतोय. त्याचं नाव आहे न्यूटन आणि कविता. मित्रांनो, याच्यामध्ये अर्थातच पारंपरिक विषय नाहीत अजिबात, जे बालक कथेमध्ये बालक कवितांच्या मध्ये असतात, चेटकीण राक्षस परी असणं काही नाही. तर माझ्या या पुस्तकाचे विषय आहेत शास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि विवेकी संत. शास्त्रज्ञ मध्ये न्यूटन आहेत, जे पडलेलं फळ सफरचंद न खाता ते खालीच का पडलं हा विचार करून गुरुत्वाकर्षणाचा त्यांनी शोध लावला, ते न्यूटन. तसच गॅलिलिओ हे ज्यांनी हातीची दुर्बीण, त्यांना जी दुर्बीण होती त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून ती वरती आकाशाकडे रोवली आणि सूर्य पृथ्वीच्या भोवती हिंडत नाही तर पृथ्वी सूर्याच्या भोवती हिंडते असा शोध लावला, असा असं तत्व मांडलं. ते गॅलिलिओ तुम्हाला या पुस्तकात दिसतील, भेटतील. समाज सुधारकांमध्ये आपले गाडगे बाबा तुम्हाला दिसतील. गावोगावी जाऊन आडगावी जाऊन त्यांनी खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं, ते गाडगे बाबा तुम्हाला दिसतील. शाहूराजे तुम्हाला भेटतील या पुस्तकामध्ये. त्या दरबारामध्ये ज्योतिष आला होता, म्हणाल तर मला राज्य ज्योतिषी करा, पुढचं सगळं मी तुम्हाला काय संकट येतील तुम्हाला सांगेल. त्याची काय हालत केली शाहूराजांनी हे तुम्हाला माझ्या या पुस्तकात वाचायला मिळेल. मित्रांनो, नंतर समाज सुधारकाच्या मध्ये आता काय सांगायचं तुम्हाला, ज्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणता येतील असे ज्योतिबा सावित्रीबाई तुम्हाला या माझ्या पुस्तकामध्ये भेटायला येतील. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या आमच्यामध्ये विवेक या संबंध समाजामध्ये विवेकाची ज्योत पाजळावी, प्रखर व्हावी म्हणून ज्याने अत्यंत उत्कृष्ट असं काम केलं, नव्हे प्राणाचं आपल्या बलिदान दिलं, ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे आवडते लाडके डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, हेही तुम्हाला माझ्या पुस्तकात सापडतील. मित्रांनो, याच्यामध्ये एक आधुनिक आजीवाई आहे बरं का, पण ती भूताकेतनाच्या गोष्टी सांगत नाही, ती जरा मॉडर्न आहे. तर ती म्हणते भूतकेतन नसतात तो जगतात, वा निर्भय भीती नको कसलीच मनात. इथे एक मुलगा आहे या कवितेमध्ये, त्याच्यावरती त्याला ध्यास कसला आहे, तो म्हणतो लोक जातात तीर्थक्षेत्राला, काही लोक जातात निसर्गरम्य ठिकाणी, मला ही इच्छा नाही, मला हा ध्यास नाही. मग मला ध्यास काय आहे, तर मला ध्यास आहे हे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्या प्रयोगशाळा त्या पाहाव्या. म्हणजे एडिसन जो पहिल्यांदा दिवा पेटवला या जगातला विजेचा, ती प्रयोगशाळा मला बघायची, किंवा टेलिफोनचा हॅलो हा जो आवाज आला ती प्रयोगशाळा मला बघायची आहे. तसंच गॅलिलिओने बघाशी म्हटल्याप्रमाणे जिथे दुर्बीण बांधली ती प्रयोगशाळा मला बघायची आहे. असा वेगळा मुलगा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, मी अधिक काही बोलत नाही, मी मात्र सगळ्या पालकांना एक विनंती करेन की कृपा करून आज ही सुंदर ऑफर आपल्याला दिलेली आहे त्या संचाची, हे जी पाच पुस्तकं आहेत ती कृपया आपल्यासाठी तर घ्याच घ्या, पण मित्रमंडळीसाठी जरूर घ्या. आणि घराघरात आपण हा जो उपक्रम आहे हा पोहोचूया. आणि इथेच थांबायचं नाही पाकले सर, आपल्याला आणखीनही पुस्तकं आणखीही पुस्तकं निर्माण करायची आहेत, लेखकांना लिहिता करायचं आहे. आणि हा जे विवेकाचं वादळ म्हणूया,
हे घराघरात पोहोचवायचंय एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. केळकर सर, तुमच्या कविता खरंच छान आहे, मी सगळ्या वाचल्यात बरं का. खर तर तुमच्या कविता पाठ्यपुस्तकात असायला हव्या इतक्या सुंदर आहे. धन्यवाद सर. लेखकांच्या शब्दांना जिवंत करण्याचे काम खऱ्या अर्थाने चित्रकार करीत असतात. आज प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांतील कथानकाला आणि प्रत्येक प्रसंगाला साजेशी असे चित्र काढणारे सुप्रसिद्ध चित्रकर्मी श्री ओंकार मरकाळे यांना सुद्धा मी विनंती करते की हे सर्व चित्र काढताना तुम्ही कसा अनुभव घेतला हे आमच्या दर्शकांना सांगा. ओंकार सर नमस्कार सगळ्यांना. मी सर्वप्रथम पाखले सरांना थँक्यू म्हणू इच्छितो की त्यांनी त्यांच्यामुळे मी या प्रोजेक्टचा पार्ट बनू शकलो. अगदी छोटी माझ्या हातनं सेवा घडली आणि मला लहान मुलांसाठी चित्र काढायला खूप आवडतात. मी ऍक्च्युली चिकू पिकू या मॅगझिन साठी सुद्धा इलस्ट्रेशन्स करतो दर महिन्याच्या आवृत्तीचं. पण यावेळची ही कथा किंवा यावेळचा अनुभव थोडासा वेगळा होता. विषय मोठा होता, समाज प्रबोधनाचा होता आणि तितकाच निरागस पण होता. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन लहान मुलांच्या मनात रुजला पाहिजे ही कन्सेप्ट पाखले सरांशी बोलताना आम्ही बऱ्याच वेळा ह्याच्यापूर्वी सुद्धा डिस्कस केली होती. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, जे छोट्या छोट्या स्टोरीज असतील, फिल्म असेल, शॉर्ट फिल्म असतील, तर सरांनी हे काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलं आणि ज्याला माझा सपोर्ट थोडासा मिळाला किंवा सहभाग आहे, तर इथून पुढे नक्कीच मी प्रत्येक महिन्याच्या आवृत्तीला जर आपण प्रत्येक महिन्याची आवृत्ती काढणार असाल तर माझा सहभाग नक्कीच असेल त्यामध्ये. मला खूप आवडेल याचा पार्ट होण्यासाठी. मला मुख्य म्हणजे सगळी चित्र रंगीत असल्यामुळं ती एक लिबर्टी म्हणतो चित्रकाराला की रंगाचं नातं असतं चित्रकाराचं. तर बऱ्याचदा काय होतं पुस्तकांची कामं करत असताना आधीच वॉर्निंग असते की तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करा, मोनोटोन करा किंवा आहे. तर सगळ्यात आधी ते टेन्शन नव्हतं किंवा तो एक भाग नव्हता, सगळ्या रंगांचा वापर करता आला, त्यामुळे ती खूप मजा आली. सगळ्यात कथा इतक्या इंटरेस्टिंग आहेत की मी मला काही स्पेशल करावं नाही लागलं. खरं तर त्या कथा वाचतानाच ती दृश्य डोळ्यासमोर उभी राहत होती, त्याला फक्त चितारत गेलो. आणि त्या कथा खूप बोलक्यात, लहान मुलांना आकर्षित करणारा संवाद येतात प्रत्येक कथेतनं. आणि प्रत्येक कथेच्या शेवटी एक लॉजिकल सोल्युशन आहे. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये असं नाही जाणवत की हे का किंवा हे लहान मुलांना पटेल का. तर लहान मुलांना प्रत्येक गोष्ट ज्या ज्या वयोगटासाठीची पुस्तक आहेत त्या त्या वयोगटासाठी ते पटणारं सोल्युशन आहे, ते पटणारे कारण आहेत, त्या पटणाऱ्या स्टोरीज आहेत. तर मला खूप खूप मजा आली हे काम करताना. थोडासा वेळ या गोष्टीसाठी खूप गेला कारण म्हणजे माझ्याकडनं कदाचित लेट वगैरे झाला असू शकतो चित्र काढण्यासाठी, पण करायला खूप मजा आली एवढं निश्चित आहे. धन्यवाद दादा. तुझे चिकू पिकूतले चित्रही खूप सुंदर असतात, मी नेहमी वाचत असते. आता आपण आजच्या मुख्य व्यक्तींच्या भाषणाकडे वळणार आहोत. सायकल आणि प्लूटो या बाल मासिकाचे संपादक तथा इकतारा या प्रकाशन संस्थेचे संचालक आणि देशभरातील बाल साहित्याचे अभ्यासक माननीय श्री सुशील शुक्ल यांना मी विनंती करते की आज विवेकी बाल साहित्याची का आवश्यकता आहे यावर ते भाष्य करतील. मी सुशील शुक्लाजी से नम्र निवेदन करती हूँ की आप अपनी बात रखे. शुक्ला सर सुशील सर बात कीजिए. अमोल जरा चेक कर को होस्ट आहेत का. शुक्ला सर अमोल लगेच चेक कर. कुणाचं सर? शुक्ला सर बहुतेक ते बाहेर पडल्यामुळं को होस्ट गेलं.
शुक्ला सर आप अभी अनम्यूट कर सकते हो। जी हाँ, शुक्रिया शुक्रिया, बहुत शुक्रिया, आप सबको सुन रहा था और मुझे बहुत बुरा लग रहा था कि मैं मराठी उतना नहीं समझता और काश कि मैं ठीक से मराठी समझता और आप सबकी बातें और अच्छे से सुन पाता। सबसे पहले तो आप सबका शुक्रिया, अंधश्रद्धा निर्मूलन समिति और उनके सब साथियों, आप सब लोगों का जो सुन रहे हैं बहुत शुक्रिया, अर्डे सर, अरविंद जी, मुक्ता जी, हमीद जी, आप सब, राजीव जी, जो भी सब लोग हैं बहुत शुक्रिया। और ऐसे सब ऐसी सब पहलों से ही शायद कुछ बात बनती है। और जो बच्चों के साहित्य के सिलसिले में मैं बहुत संक्षिप्त में अगर कहूं तो और जो आप लोगों का काम भी जिस तरह का है, हम सब का ही एक जो साझा रास्ता है, साझा जो काम है, साझा सपना है, हम सब ही अलग अलग जगह से उसकी तरफ आ रहे हैं और एक दूसरे की मदद से आगे बढ़ रहे हैं। तो विज्ञान और ऐसे सब मसलों पर और साहित्य का भी मैं यही काम मानता हूं कि वो हमें देखना सिखाएगा, हम कैसे देखें। और देखना विज्ञान में भी बहुत सेंट्रल है। हमने और भी जो साथी जब बात कर रहे थे तो उन्होंने कहा गैलीलियो और न्यूटन के सिलसिले में भी जब बात आई तो आप देखेंगे कि देखना अपने आप में साहित्य और विज्ञान दोनों में ही बहुत केंद्रीय है। और मैं जिस भाषा से आता हूँ, हिंदी से, वहां तो अगर मैं देखूं तो देखने को लेकर इतना सुंदर यूसेज है। वहां तो देखना छूकर देखिए, कहकर देखिए, सुनकर देखिए, बोलकर देखिए, आकर देखिए, तो आप देखेंगे कि देखना बहुत इंपॉर्टेंट है। और हमने देखने पर, मैं ये मानता हूं कि बच्चों के लिए देखने पर हमने उतना काम शायद नहीं किया है, क्योंकि अगर मैं याद करूं तो बहुत छोटे बच्चे, अगर आप 3-4 साल के बच्चों को भी देखेंगे तो अगर वो नल का टैप भी खोलते हैं, टोटी खोलते हैं और एक बार पानी आता है तो एक और बार खोल कर देखते हैं कि क्या अगली बार खोलने पर भी पानी आएगा, एक और बार खोल कर देखते हैं कि क्या तीसरी बार खोलने पर भी पानी आएगा। और आप देखेंगे कि उस ये जो देखने की बात है, ये जो ताजगी है देखने की और चीजों को समझने की, कि कितनी बार नल को खोलेंगे क्या हर बार पानी आएगा, और ये जो ताजगी देखने की है और जो हम बचपन में जिस तरह की उनकी क्षमताएं होती हैं देखने की और सोचने की, जिस तरह से जितना कोरा वो सोचते हैं, हमारी किताबें उस हिसाब से उतनी फिट नहीं है उनको, उनमें उतनी ताजगी नहीं है। और आप देखेंगे कि हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे से लेकर अगर आप देखें तो राजा नंगा है, एक बच्चे ने ही कहा था, और ये बच्चे ने कहा था, इस बात ने उसमें अतिरिक्त भरोसा उस कहानी में पैदा किया था। तो या मैं और भी याद करूं तो ईदगाह कहानी में हामिद ने देखा था, ये देखा था कि उसकी दादी के रोटी बनाते वक्त हाथ जल जाते हैं, या साहित्यकार इस तरह से भी देखते हैं। जबकि अगर मैं कविताओं को याद करते हुए बात करूं तो अनवारे इस्लाम साहब की एक छोटी सी कविता है कि गली गली में ठेले, केले ले लो केले, पैसे हैं ना ढेले, कैसे ले लें केले। तो ये जो देखना कि दुनिया भर में चीजें हैं, लोग कह रहे हैं कि भाई ले लो, खरीद लो, फाइनेंस कंपनीज के फोन आते हैं, बैंकों के फोन आते हैं, लोन ले लीजिए, क्रेडिट कार्ड ले लीजिए, सुपर बाजार भरे पड़े हैं। लेकिन एक सच्चाई ये भी है जो हमारे साहित्य में, बच्चों के साहित्य में बिल्कुल नहीं आई है, कि वो सबके लिए नहीं है। जैसे कि यहाँ पोएट कहते हैं कि पैसे हैं ना धेले, कैसे ले लें के लिए। तो ये जो बात है, बच्चों के साहित्य में हमने चीज इस दुनिया को दिखाया नहीं ठीक से, हमने इस दुनिया के जो ठीक सवाल हैं उन पर ठीक से बच्चों के साहित्य पर मैं बात नहीं की।
हमने बहुत निचोड़ पेश किए, बहुत निष्कर्ष दिए, उनको खुद कोई वाक्या बताकर छोड़ा नहीं कि वो जो चाहें, जिस रास्ते चाहें, अपना अपना नजरिया बनाएं, उसकी गुंजाइश हमने कम दी बच्चों के साहित्य को। और मैं सोचता हूँ कि जितना ताज़ा बच्चे देखते हैं, वो आम का एक पेड़, हाथी, एक चींटी और इंसान, चार चीजों को चार लोग बोल सकते हैं, हम नहीं बोल सकते। वो एक पेड़ में, जैसे कि कहते हैं कि एक पेड़ के सब पत्ते अलग होते हैं, वो शायद देख सकते हैं, हम बिल्कुल नहीं देख सकते। तो ये अब मैं सोचता हूँ, अगर ये बच्चे हैं, इस तरह के बच्चे हैं, हमारे दोस्त की बेटी ने कुछ दिन पहले उनसे कहा रात में कि पापा खिड़की बंद कर दो, नहीं तो अंधेरा भीतर आ जाएगा। अब आप देखिए कि ये कितना ताजा सोचना है कि खिड़की बंद कर लें और अंधेरा, नहीं तो अंधेरा अंदर आ जाएगा। अब क्या हम ऐसे टेक्स्ट, क्या हम ऐसी कहानियां, क्या हम ऐसी चीजें बना सकते हैं जिसमें ताजा देखना हो, बच्चे के लिए एक लेयर हो, एक एक बच्चे भर एक मीनिंग हो उसमें, और जब कोई बड़ा उसको पढ़े तो उनके लिए भी एक मीनिंग हो, जैसे कि इस लाइन में है। तो ये जो मसले हैं, मुझे लगता है कि बच्चों के साहित्य में हमने काफी सिखाने पर हमारा बहुत ध्यान रहा, अनुभव बांटने में, बराबरी से शेयर करने में चीजों को, इस पर हमने कम ध्यान दिया। मुझे उम्मीद है कि ये जो किताबें, पांच किताबें अभी आई हैं, उनमें ये बात होगी, क्योंकि जब आप निष्कर्ष की बात करते हैं तब उसकी भाषा बदल जाती है, तब उसकी भाषा वैसी हो जाती है जैसे कि धर्म की भाषा है, जैसे कि पाखंड की और सामंतों की भाषा है, जिसके साथ आप कुछ कर नहीं सकते, वह उदार नहीं है, उसमें पार्टिसिपेट नहीं किया जा सकता, शामिल नहीं हुआ जा सकता, उससे असहमत नहीं हुआ जा सकता, उसको सिर्फ माना जा सकता है। तो क्या मुझे लगता है कि क्या ऐसी भाषा में ऐसे ईडियम हो सकता है जिसमें हम बराबरी से बात कर सकें बच्चों से, क्योंकि जैसे ही हम ये कहते हैं कि हम कुछ सिखाने जा रहे हैं बच्चों को और हमारे पास ऐसा कुछ है जो बच्चों को नहीं है, पास नहीं है, तो एक तरह से हम एक ऐसा अदर क्रिएट कर लेते हैं जिस जो हमसे कम है, जो सेकंड ग्रेड सिटीजन की तरह है। तो अगर हम जो हमें सुख मिला किसी चीज को देखकर, मान लीजिए हमने एक अमरूद का पेड़ देखा और उसमें 15वें दिन जो हरा रंग हो जाता है, उसका रंग, वो शेड हरे रंग का हमने देख पाए, और हम बच्चों को अगर कोई कहानी में बताते हैं कि उस नीम का या उस अमरूद का या उस आम का पेड़ का जो हरा रंग था, वो 15वें दिन का हरा रंग था, और ये जो सुख हमें मिला जो हमने देखा, अगर हम ये बात, ये सुख हम बांटना चाहते हैं, तो उसकी जगह बननी चाहिए और उसकी भाषा अलग होगी। तो अब इसमें मसला यही है कि जैसे छोटे छोटे ऑब्जर्वेशन अगर मैं याद करूं, तो जैसे एक कविता है, अम्मी कहती हैं कि बैठा है, पर राशिद इस बात पर अड़ा है कि कौआ खड़ा है। तो अब पक्षी बैठा है कि खड़ा है, ऐसी छोटी छोटी सी चीजों से, ऐसे छोटे छोटे मसलों से मुझे लग रहा है कि हम काम कर सकते हैं, और देखना, ऑब्जर्व करना, समझना, ये ज्यादा हमारे टेक्स्ट में आ सकता है। और उससे मुझे लग रहा है कि अंधश्रद्धा की तरफ भी अगर आप देखेंगे, अगर आप ठीक से देख पाते हैं, तो उसके निर्मूलन के लिए भी बड़ा काम हो सकता है। हमने अपना अपना जो बच्चों का साहित्य, खास तौर पर उसमें जो हमारा टाइम है और जो हमारा स्पेस है, उस पर हमने उसको एक तरह से नजरअंदाज किया। हमारी ज्यादातर कहानियों का ईडियम रहा है एक समय की बात है, समय उसमें नजरअंदाज रहा। कुछ कहानियों में तो हम ये कह सकते हैं, लेकिन ऐसा क्यों है कि हमारी ज्यादातर कहानियों से टाइम ही गायब है? कौन से टाइम की बात है? क्या 2021 की बात है? तब क्या हो रहा था इस समाज में?
जो स्पेस है वो कौन सी है, वो नागपुर में है कि वो पुणे है कि वो केरल का कोई गांव है कि वो आसाम है, वो कहाँ है, क्या वो ब्रह्मपुत्र का इलाका है? तो स्पेस भी गायब है। हम लोग बहुत जनरलाइज्ड तरीके से, बहुत ही सिंप्लीफिकेशन करके टाइम और स्पेस को ऑलमोस्ट गायब रख के ज्यादातर साहित्य बुनते हैं। हमारे आसपास जो कुछ हो रहा है, जिस तरह का टाइम और स्पेस है, उसके बिना हम कैसे मान सकते हैं कि हमारी किताबें जीवन को समझने में, मिलजुल कर जीवन जीने में, सुख से साथ रहने में, एक दूसरे की मदद करने में कैसे रास्ते कैसे खुलेंगे अगर हमारा टाइम और स्पेस हमारे साहित्य से बाहर रहेगा। तो यही सब मुझे लग रहा है कि मसले हैं। हम लोग भी कोशिश कर रहे हैं कि कैसे इन सब से पार पाएं और कैसे बहुत ही कल्पनाशील, देखिए कल्पना बहुत बड़ी चीज है। कल्पना, एक तो कल्पना नई भाषा रचने का मौका देती है, कल्पना एक नया प्रस्ताव देती है, जो कुछ भी है उससे अलग एक प्रस्ताव देती है। और कल्पना मुझे इसलिए भी अच्छी लगती है कि बच्चों के लिए और बड़ों के लिए वो एक बराबर एक प्लेन क्रिएट करती है, एक स्थल क्रिएट करती है, क्योंकि बड़े अक्सर अपने अनुभव की वजह से एक एज, एक तरह से एक बढ़त ले दिए रहते हैं, क्योंकि बड़ों को लगता है कि उनका एक अनुभव है। लेकिन मान लीजिए ये भी मुझे कल्पना आती है और जो हमेशा प्रस्ताव देती है। तो ये जो चीजें हैं मुझे लगता है देखना, कल्पना, हम अच्छे से समझते हैं कि अपने यथार्थ से बाहर हम कोई कल्पना नहीं कर सकते। और जैसे ही हम, हमारे एक कवि कहते हैं कि जैसे ही आप कल्पना कर लेते हैं तो वो तो यथार्थ हो जाता है। कल्पना जब तक नहीं होती तब तक ही वो कल्पना है, जैसे ही कल्पना हो जाती है तो यथार्थ है। तो क्या हम ऐसी दुनिया कल्पना की बना सकते हैं जिसकी तरफ हम चलना शुरू करें? ऐसे समय, इस समय तो और आप जानते हैं कि किस तरह की दुनिया की, के सपनों की और कल्पनाओं की जरूरत है। और बच्चों के साथ हम मिलकर सपने देख सकें, बराबरी की भाषा में सपने देख सकें। जैसे कि मुझे याद आ रहा है सूफी तबस्सुम साहब, सूफी मुस्तफ़ा तबस्सुम, पाकिस्तान के बहुत बड़े पोइट थे, हमारे पड़ोसी देश के, और मैं उसको पड़ोसी देश की तरह अंडरलाइन कर याद करता हूँ। वहाँ के पोइट थे और उन्होंने लिखा था, एक था तीतर एक बटेर, लड़ने में थे दोनों शेर, लड़ते लड़ते हो गई गुम, एक की चोंच और एक की दुम। तो उन्होंने शायद देखा दो लोगों को लड़ते हुए कि कैसे लड़ने से क्या होता है। या मैं सर्वेश्वर जी को याद करता हूँ, जो दुनिया, एक अलग दुनिया का प्रस्ताव देते थे और जिनकी कविताएं बड़ों और बच्चों सबके लिए बराबरी से मुझे याद आती हैं। अगर कहीं मिलती बंदूक, मैं उसको करता दो टूक, मैं दो टुकड़े कर देता उसके। अगर कहीं मिलती बंदूक, मैं उसको करता दो टूक, नली निकाल बना पिचकारी, रंग देता यह दुनिया सारी। तो ये कविता तो मैं मानता हूं कि सबके लिए है, या उन्होंने और भी जो तमाम चीजें कही। तो मुझे लगता है कि जो कसौटियां हैं अच्छे बाल साहित्य की, उनमें एक कसौटी मैं ये भी मानता हूँ कि क्या बच्चों की किताब में बड़ों के लिए भी कुछ है? क्या वो किताब सबके लिए हो पाई है, सबके लिए मीनिंगफुल है क्या? अगर वो सिर्फ बच्चों के लिए है और बड़ों के लिए उसमें कुछ नहीं है, तो मानकर चलिए बच्चों के लिए भी उसमें कुछ नहीं। ऐसी कोई बच्चों की अच्छी किताब नहीं हो सकती जिसमें बड़ों के लिए कुछ ना कुछ ना। और मुझे याद आते हैं, इतने सारे लोग याद आते हैं, सुकुमार राय, बंगाल में इतनी बड़ी परंपरा है, मुझे याद आते हैं अपने दोस्तों की वजह से, यूनिक फीचर्स और समकालीन प्रकाशन के दोस्तों की वजह से, जीए कुलकर्णी, बखर बिमची आपको याद आता होगा, जिस जो छायाएं उठाकर अपने झोले में लेकर आ जाता है घर में, ऐसी कल्पनाएं हैं। और बहुत सारे लोग याद आते हैं और
जिन्होंने चीजों को देखना, चीजों पर विचार करना, ठीक से ठहर कर देखना, ऐसी सब चीजें बच्चों के साहित्य में रखी। जैसे मुझे गुलजार साहब की एक कविता याद आती है, वो कहते हैं कि जमीन के नीचे क्या चीनी की खाने हैं, खटाई की चट्टाने हैं, फलों में मीठा कैसे डालती है ये जमीन, लाती कहाँ से है। अनारों, बेरों और आमों में, सेबों में, सभी मीठों में भी मीठे अलग हैं। जो पत्ते खाओ तो फीके हैं और फल मीठे लगते हैं। मौसमी मीठी है तो नींबू खट्टा है। अब ऐसा नहीं तो बांस फीका सख्त और गन्नों में रस क्यों है। बहुत आराम से आप ये सब बातें कह सकते हैं और इनमें ये बहुत भरी पूरी बातें बन सकती हैं और इनमें रस हो सकता है सबके लिए, बड़ों के लिए भी और बच्चों के लिए भी। तो यही फिर से उसी कविता से मैं कहता हूँ देखने को लेकर कि हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे वो दिन की जिसका वादा है, जो लोहे अजल में लिखा है। तो देखना ही है और देखिए देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। आप देखेंगे कि देखना बहुत सेंट्रल है और मुझे लगता है कि क्या हम इस बहुत छोटी सी बातचीत में यही कहना चाहता हूँ बार बार कि देखना एक तरह से गवाही देना है। जब आप देख लेते हैं तो एक तरह से आप गवाह बन जाते हैं। तो क्या हम अपने बच्चों को हमारे टाइम और स्पेस की एक गवाह बना सकते हैं। आप सबका बहुत शुक्रिया कि इस मौके पर और इस संगठन के साथ, आप जानती हैं कि इस संगठन के साथ नरेंद्र दाभोलकर जी का नाम जुड़ा है और मैं तो एक बहुत छोटा कार्यकर्ता बाल साहित्य का अपने को बहुत कर्जदार महसूस करता हूं और उनकी स्मृति को नमन करता हूं। और आप सब लोग जिस जोश के साथ, जो जिस गर्माहट के साथ इन सब कामों में जुड़े हैं, मुझे अपने साथ बहुत छोटा सा एक पहल के रूप में मानिए और बहुत शुक्रिया। आप सब लोग हमें बहुत आशा से, उम्मीद से भरते हैं हमेशा ही, और बहुत बहुत शुक्रिया। धन्यवाद सर। सर जी मैं आपकी दोनों साइकिल और प्लूटो किताब पढ़ती हूँ। शुक्रिया मैत्रेय, आप बहुत अच्छा संचालन कर रही हैं, बहुत शुक्रिया। धन्यवाद। आजच्या बाल साहित्यिकांना कशा प्रकारचे बाल साहित्य लिहिणे कसे आवश्यक आहे यावर कमी वेळात खूप काही सखोल चिंतन आपण मांडले। सर आपण आपल्या प्रचंड व्यस्ततेत आम्हाला वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार। आपण ज्यांना ऐकण्यासाठी बरेच वेळचे उत्सुक आहोत ते म्हणजे चित्रपट नाट्य कलावंत भाडीपा फेम आलोक राजवाडे हे आता आपल्याशी संवाद साधणार आहेत। आपणापैकी अनेकांनी विहीर, राजवाडे अँड सन्स, रमा माधव, बोक्या सात बंडे, हा भारत माझा, देख तमाशा देख इत्यादी चित्रपटांमधून, तसेच आषाढातील एक दिवस, बेडके नीचे रहने वाली, दरण, बिना कामचा संवाद, गेली 21 वर्ष, सिंधू सुधाकर आणि रम इत्यादी अनेक नाटकांचे दिग्दर्शन आलोक राजवाडे यांनी केले आहे। आपल्यापैकी अनेकांनी हे चित्रपट नाटकं बघितली असतील। या सर्वांपेक्षा आलोक राजवाडे हे शालेय जीवनापासूनच चांगले वाचक आहेत, ते वाचक आहेत म्हणूनच आज आपण त्यांच्या हस्ते या बाल साहित्याच्या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे। मी आलोक राजवाडे सरांना अशी विनंती करते की आजवर तुमच्या वाटचालीत तुम्हाला वाचनाचा कसा कसा फायदा होत गेला हे आम्हाला सांगा व आपले मनोगत मांडा। आलोक सर। यस, नमस्कार सगळ्यांना। आत्ता इतकी सुंदर एका पाठोपाठ लोकांनी, म्हणजे सगळ्या दिग्गजांनी आपापलं मनोगत व्यक्त केलंय की आता यानंतर मला बोलावंसच वाटत नाही ऍक्च्युली खरं तर, कारण इतकं सुंदर आणि सखोल प्रत्येकाने मांडणी केली आहे आणि प्रत्येकाचं बाल साहित्यातलं योगदान मोठं आहे, काम मोठं आहे, त्यामुळे अत्यंत सुंदर आणि इन्स्पायरिंग आत्ता सगळ्यांची ही
भाषण भाषण म्हणण्यापेक्षा संवाद सगळ्यांनी साधला आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की मी या कार्यक्रमाचा आता कार्यक्रमात सहभागी झालोय. सुशील शुक्ल यांचं सायकल नावाचं जे मासिक आहे ते फार सुंदर आहे आणि मी अनेक वेळा ते यापूर्वीही बघितलंय आणि आज त्यांना ऐकताना सुद्धा अनेक गोष्टी नव्यांनी जाणवत होत्या आणि इमॅजिनेशन आणि कल्पना याबद्दल त्यांनी जे संपूर्ण मांडणी केली ती खूपच महत्वाची आहे कारण आपण हळूहळू कसे आपली कल्पना शक्ती कशी खुंटत जाते याची जाणीव सातत्याने होतीये. तर मला असं वाटतं की तू आत्ता मैत्रिणी वाचनाबद्दल उल्लेख केला पण मला एकूण असं वाटलं की साहित्याबरोबरच एकूण नाटक सिनेमा आणि इतर कलाकृतींचा मला असं वाटलं की यानिमित्ताने जे जे प्रभाव माझ्या आयुष्यात पडलेत त्याचा एक छोटा आढावा घेता येईल या निमित्ताने असा मी एक विचार केला. तर मला ज्यांनी मी या सगळ्या वक्त्यांपैकी मी वयाने सगळ्यात लहान आहे त्यामुळे माझं काय आपण म्हणूया लहान असण्याचं वय माझ्यापासून खूप अजून लांबचं नाहीये म्हणजे काही वर्षांपूर्वीच मी लहान होतो असं मला अजूनही वाटतंय. म्हणजे आत्ता मी 32 वर्षाचा आहे. एक 16-1 वर्षापूर्वीच मी 16 वर्षाचा होतो आणि अजून असं उलट बॅकट्रॅक करत गेलं तर त्यामुळे मला अगदी सुरुवातीपासून आजीच्या गोष्टी आठवत आहेत. मग एक छान छान गोष्टी नावाची एक कॅसेट होती घरी ती आठवतीये. पण एक महत्वाची गोष्ट ही पण आठवते की मी अक्षरनंदन नावाच्या एका शाळेमध्ये होतो आणि ती गांधींच्या नई तालीम या विचारावरनं बऱ्याच अंशी प्रभावित ही शाळा आहे. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये खूप पहिल्यापासून नाटक असेल सिनेमा असेल याची खूप चांगल्या पद्धतीने ओळख करून दिली होती आणि अनुषंग साहित्य अर्थातच त्याचा फार इंटिग्रल भाग आहे. पण आमच्या शाळेमध्ये माधुरी पुरंदरे ज्यांनी खूपच बालसाहित्यामध्ये महत्वाचं आणि मोठं काम केलंय त्यांनी एक पपेट शो बोलवला होता आणि फ्रान्सवरनं ते पपेट शो करायला आली होती लोक आणि इतकं फॅसिनेटिंग ते अख्खं पपेट शोचं वातावरण होतं आणि ते पपेटियर्स होते की मला आणि माझ्या आजूबाजूच्या अनेकांना त्यातून स्वतः पपेट शो करावा असा वाटला आणि माझ्या भावंडांना जमा करून एक पपेट शोची कंपनी काढली होती अगदी तिसरी चौथीत असताना. तर कलाकृती म्हणजे एक कलाकृती दुसऱ्याला कलाकृती करायला इन्स्पायरही करत असते आणि त्या अर्थाने हे साहित्य वाचून मला असंही वाटतं की लहान मुलांनी स्वतःचंही साहित्य निर्माण करावं स्वतःच्या गोष्टी लिहाव्यात स्वतःच्या कविता लिहाव्यात तर हे खऱ्या अर्थाने यशस्वी होईल असंही एक वाटतंय. त्याबरोबर एक चिल्ड्रन्स फिल्म क्लब नावाचा एक क्लब सचिन कुंडलकर आणि मला वाटतं मृणाल कुलकर्णीची बहीण नाव विसरलो खरं आता पण ते दोघं जण एक चिल्ड्रन्स फिल्म क्लब चालवायचे आणि त्यामुळे लहानपणापासून चित्रपट कसा बघावा काय पद्धतीने बघितला जावा याचं सुद्धा शिक्षण शाळेच्या निमित्ताने होत होतं. तर मी स्वतःला त्या अर्थाने फार लकी आणि प्रिव्हिलेज मानतो की मी या शाळेचा विद्यार्थी होतो आणि त्यामुळे खूप वयाच्या सुरुवातीपासूनच साहित्य अर्थातच आपल्या समोर उपलब्ध असणं हा एक भाग पण ते कसं वाचावं कसं बघावं नाटक कसं बघावं सिनेमा कसा बघावा याचं सुद्धा शिक्षण या निमित्ताने होऊ शकलं याबद्दल मी शाळेचा खूप ऋणी आहे. आणि त्याबरोबर जसं मी कॉलेजमध्ये आलो तसं स्वतः नाटक करायला लागलो आणि अर्थातच हे सगळे प्रभाव होते की आपण काम बघत आलेलो आहोत आणि आता आपण काम करायची वेळ आली आहे. तेव्हा मी काही विविध नाटकं केली जी नाटकं ही लहान मुलांसाठी केलेली नाटकं होती. त्यात आता एक बेडके नीचे रहने वाली नावाच्या नाटकाचा उल्लेख झाला जे हिंदी नाटक होतं याबरोबर ते मोहित टाकळकरनी डिरेक्ट केलं होतं. एक जंगल नामा नावाची गुलजारांची कथा होती त्याचे आम्ही काही प्रयोग केले. एक सुट्टी बुट्टी नावाचं नाटक होतं आणि तेव्हा मला एक लक्षात असं आलं की लहान मुलांसाठी नाटक करणं हे महाकठीण आहे कारण त्यांच्या इतका प्रामाणिक प्रेक्षकच असत नाही. मोठी लोक तरीही काहीतरी उगाच नाटक बघून गेल्यानंतर खोटं नाटक काहीतरी छान झालं उत्तम झालं म्हणतात पण लहान मुलं ब्रुटली ऑनेस्ट असतात आणि खरं खरं तोंडावर सांगतात की तुमचं नाटक भुक्कड होतं किंवा नाटक फार छान होतं जे काही असेल ते तोंडावर असतं आणि तो मोकळेपणा आणि तो प्रामाणिकपणा त्यांच्यात असतो. त्यामुळे लहान मुलांचं नाटक करणं हे इतर कुठलंही नाटक करण्यापेक्षा कठीण आहे की ती नाटकं करताना खूप प्रकर्षाने जाणीव झाली आणि तेच मला साहित्या बाबतीतही वाटतं की तुलना या अर्थाने नाही पण लहान मुलं प्रामाणिक असल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करणं त्यांची कल्पनाशक्ती सुद्धा त्याच वेळेला त्यालाही वाव करून देणं आणि तरी सुद्धा काहीतरी आपण आपलं म्हणणं
मांडू शकणं ही सगळ्याचा बॅलन्स साधणं हे खूप अवघड गोष्ट आहे. तर त्या अर्थाने ही पुस्तकं बालसाहित्य हे किती महत्वाचं आहे आणि ते किती अवघड आहे याचंही नाटक करत असताना माझ्या परिप्रेक्ष्यातून भान एका टप्प्यावर आलं. आणि त्यानंतर काही आजूबाजूला काही लोक सुद्धा भेटली. उदाहरणार्थ आनंद साबुक्सवार नावाचा आमचा एक मित्र आहे जो म्हणजे आर्ट बेस्ड थेरपी नावाचा एक कोर्सही त्यांनी डिझाईनही केलाय. मग कला आणि थेरपी म्हणजे मानसिक आरोग्य आणि कला याचं आपल्याला काही नातं सांगता येईल का याच्यावर त्यांनी खूप काम केलंय. तर तो मध्ये एकदा मला म्हणत होता की तुम्ही इतकं नाटक करता सिनेमे करता पण तुमचा जो येणारा प्रेक्षक आहे जो फ्युचर प्रेक्षक आहे तो प्रेक्षक तर आत्ताची लहान मुलं आहेत आणि लहान मुलांसाठी तुम्ही काय काम करताय. तर असं त्यांनी मला एक अगदी स्वच्छ प्रश्न विचारला होता की आजची लहान मुलं म्हणजे उद्याचा प्रेक्षक आहे उद्याचा समाज आहे आणि त्याच्याकडे लक्ष आहे का आपलं आणि आपण तिथे काही रुजवतो आहे का. जो मगाशी सुद्धा मुद्दा आला की या पुस्तकांच्या निमित्ताने या वयामध्येच जी फॉर्मेटिव्ह इयर्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय नेमकं मांडतोय आणि काय रुजवतोय हे मला आनंदच्या बोलण्यातनं तेव्हा खूप प्रकर्षाने जाणवलं होतं. त्यानंतर ग्रिप्स नावाची एक नाटकाची चळवळ पुण्यामध्ये सुद्धा थिएटर अकॅडमी आणि मोहन आगाशेंच्या निमित्ताने जी पसरली त्यांच्या त्यांची नाटकही लहानपणी पाहिली होती. पण त्यांचं जर्मनीमधलं जे थिएटर आहे ग्रिप्स जे फक्त लहान मुलांच्या नाटकासाठीच वाहिलेलं थिएटर आहे आणि त्याचे जे म्हणजे उद्गाते आहेत ज्यांनी ते सुरू केलं ते म्हणजे फोलकर लुडविक नावाचे गृहस्थ ज्यांची आम्ही मध्ये जर्मनीत गेलो असताना भेट होऊ शकली. आणि असं लक्षात आलं की लहान मुलांचं नाटक म्हणजे काहीतरी गोंडस आणि फक्त रंग आणि काहीतरी छान छान असं नसून अतिशय पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आणणारं सामाजिक परिवर्तन घडू शकणारं नाटक फोलकर लुडविक यांनी लहान मुलांसाठी केलं. आणि ते नाटक इतकं सिन्सिअरली आणि इतक्या प्रेमाने केलं की त्याची आज मोठी चळवळ जर्मनीतही झाली आणि भारतातही त्यांनी बाळसं धरलं एका टप्प्यावर. जर्मनीमध्ये ग्रिप्स चळवळ तर इतकी महत्वाची आहे की तिथे रेल्वे स्टेशन एक ग्रिप्स थिएटरसाठी आहे म्हणजे आपण ग्रिप्स थिएटरला उतरू शकतो. तर इतर अनेक देशांमध्ये आपल्याला असं दिसतं की बालसाहित्याला नाटकांना सगळीकडे नाही अर्थात सगळीकडेच बालसाहित्याची बऱ्यापैकी म्हणजे त्याच्याबद्दल लक्ष कमी दिलेलं अनेक ठिकाणी आढळतं पण अशी फार सुंदर उदाहरणंही दिसतात की मी त्याला महत्व दिलेलं आढळतं. आणि मला असं वाटतं की नाटक असेल सिनेमा असेल कविता असतील साहित्य असेल सगळंच हे लहान मुलांसाठी करणं किती आवश्यक आहे हे पुन्हा फोलकर लुडविक यांच्या निमित्ताने सुद्धा लक्षात आलं. वाडा सोनाळा या गावामध्ये आमची एक मैत्रीण आहे गीतांजली नावाची तिने मध्यंतरी एक टायनी टेल्स नावाचा एक उपक्रम सुरू केला म्हणजे अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांचा तो उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमामध्ये त्यांनी लहान मुलांसाठी नाटक करण्यासाठी काही लोकांना ट्रेन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यामध्ये आमचे दोन मित्र आहेत प्रतीक्षा खासनीस आणि कल्पेश समळे जे कोल्हापुरात आता एक टायनी टेल्स नावाचा उपक्रम चालवतात. गीतांजलीच्या उपक्रमाचं नाव गोष्ट रंग आहे सॉरी मी त्यालाच टायनी टेल्स म्हणलं. तर गोष्ट रंग हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत त्यांनी अनेक अशी कलाकारांची फळी तयार केली जे लहान मुलांसाठीच नाटक करतील. आणि ते विविध सोनाळ्याच्या आजूबाजूला अनेक आदिवासी पाडे आहेत तिथे प्रयोग करतात महाराष्ट्रभर प्रयोग करतात. आणि कल्पेश आणि प्रतीक्षांनी आता त्यांनी संस्थाच सुरू केली आहे आणि ते सुद्धा खूप विविध ठिकाणी हे प्रयोग करतात. तर हे सुद्धा एक उदाहरण मला आता खूप आठवलं आणि महत्वाचं वाटलं की आजूबाजूला साहित्याच्या आजूबाजूनी नाटकातली सुद्धा अशी काही उदाहरणं आहेत. शैली सत्यू नावाच्या एक लहान मुलांचं मुंबईमध्ये नाटक करणाऱ्या एक डिरेक्टर आहेत. तर त्यामध्ये फार एक सुंदर वाक्य बोलल्या होत्या की लहान मुलांची नाटकं म्हणल्यानंतर जनरली अशी नाटकं असतात की पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे तर पर्यावरणाचा ऱ्हास करू नका आणि युद्ध टाळा. आणि खरं तर युद्ध ही मोठी माणसं करत असतात पर्यावरणाचा ऱ्हास ही मोठी माणसं करत असतात पण ही नाटकं लहान मुलांच्या तोंडून शाळेच्या गॅदरिंगमध्ये लहान मुलंच जणू काही पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत अशा टेचात त्यांच्याकडनं मोठी माणसं बसवून घेतात की पर्यावरणाचा ऱ्हास करू नका. तर खरं तर ही जी पर्यावरणाचा ऱ्हास करणारी मोठी माणसं आहेत त्यामुळे लहान मुलांची नाटकं खरं तर मोठ्या माणसांना दाखवायला पाहिजेत. आणि त्याच अर्थाने मला असं वाटतं की ही जी सगळी पुस्तकं आहेत ती मला आज सकाळी वाचता आली. अगदी कमी वेळ होता त्यामुळे दोन पुस्तकं मी त्यातली वाचू शकलो चाळू शकलो पण ही खरं तर मोठ्या माणसांची साठी तितकीच महत्वाची पुस्तकं ठरतील. जसं आता सुशील शुक्ल सर म्हणले की हे
हे लहान मुलांसाठी आहे पण तसंच ते मोठ्या माणसांसाठीही असेल तरच ते पुस्तक लहान मुलांसाठीही असेल, म्हणजे इतकं ते महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे शेवटाकडे एवढंच मी म्हणेन की लहानपणी मला आई श्याम मानव असतील, दाभोळकर सर असतील, यांच्या अनेक भाषणांना घेऊन गेली, त्यामुळे ते सुद्धा लहानपणापासून विज्ञानवादी दृष्टिकोन कुठेतरी आत झिरपलाय. बालगंधर्वला, टिळक स्मारकला कार्यक्रम असायचे आणि त्यांचं भाषण ऐकणं हा फार सुंदर अनुभव असायचा. आणि त्यावेळेला दाभोळकर सर आज आपल्या बरोबर नाही आहेत, पण ते जायच्या आधी काही दोन वर्ष आधी सुमित्रा भावे, ज्या पण आता आपल्यात नाहीत, त्यांच्या घरी एक मीटिंग होती सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावेंच्या घरी. आणि दाभोळकर सरांना तेव्हा विविध शाळांमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट यावरती काही डॉक्युमेंटरीज बनवायच्या होत्या, विविध शाळांमध्ये दाखवता येतील अशा. आणि तेव्हा ते सायंटिफिक टेम्परामेंट आणि भारताचं संविधान, हे म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंट हा संविधानाचा कसा महत्वाचा भाग आहे हे त्यांच्याकडनं मला ऐकता आलं आणि याबद्दल मी फार स्वतःला लकी मानतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेवटाकडे एवढंच म्हणेन की सायंटिफिक टेम्परामेंट ही एकूणच आजूबाजूला वैज्ञानिक दृष्टिकोन आजूबाजूला इतका कमी आपल्याला मुळात कमी आहे आणि तो जो दाभोळकर सरांसारख्याच काही माणसांमुळे आपल्यापर्यंत येऊन पोचलाय, किंवा अख्खं जे कवितांचं पुस्तक आहे त्यात संतांमुळे सायंटिस्टमुळे जो येऊन पोचलाय तो आजच्या काळामध्ये अजूनच क्षीण होताना आपल्याला दिसतोय. आजूबाजूला म्हणजे राजकीय स्थित्यंतर चाललेली आहेत, आपल्याही देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॅसिस्ट शक्ती डोकंवर काढतायत, तालिबान पुन्हा एकदा डोकंवर काढतंय. तर या सगळ्या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची ताकद अजूनच क्षीण होत असताना अशा पद्धतीचा उपक्रम होणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याची नितांत गरज आता जाणवतीये. तर मी लहानपणी इसाप नीती असेल, पंचतंत्र असेल अशी काही पुस्तकं नक्की वाचली जी नीतिमान करणारी पुस्तकं होती, पण त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उल्लेख आजवर कधी मी झाल्याचा पाहिलं नव्हतं. तर त्या अर्थाने नीती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचं एकत्र सांगड घालणारी ही पुस्तकं आहेत, पाचही पुस्तकं, म्हणजे न्यूटन आणि कविता असेल, भूतानी लावला लाईट असेल, बिल्लोरी कवडसे असेल, माठ हसला असेल, बजाजचं चित्त थरारक शोध असेल, तर ही सर्व पुस्तकं इतकी महत्वाची आहेत. आणि त्यामुळे या आपण असं म्हणूया की ही पुस्तकं निश्चितपणे नवा विचार आणि नवी कल्पना शक्ती ही नव्या पिढीमध्ये रुजवतील. आणि त्यामुळे मी अनिसचे आणि सर्व लेखकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही पुस्तकं मुळात लिहिली. आज त्याचं प्रकाशन सोहळा इतका सुंदर साजरा केला आणि तिथे मला बोलवलं याबद्दल मी खूप खूप सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळी लोक, सर्व लेखक, आपला चित्रकार मित्र संदीप शुक्ल सर, सुशील शुक्ल सर, मेरी सर, जे काही बोलले ते इतकं विचार प्रवर्तक होतं आणि इतकं आनंद देणारं होतं की हा या कार्यक्रमाचा इम्पॅक्ट खूप काळ डोक्यात राहील. तर खूप खूप धन्यवाद आणि भेटूयातच. थँक्यू. धन्यवाद दादा. खर तर आजचा हा कार्यक्रम अनेक वर्ष अनेकांच्या लक्षात राहील इतका देखणा झाला आहे. मी सर्वांना विनंती करते की आपण हा पाच पुस्तकांचा संच आज सवलतीमध्ये 150 रुपयात जरूर नोंदवा. आपले नाव, गाव व मोबाईल नंबर चॅटबॉक्समध्ये जरूर लिहा. आपणास पुस्तकांचा सेट घरपोच मिळेल. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत. या देखण्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची विनंती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या उपसंपादक ऍडव्होकेट मुक्ताताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. मुक्ताताई नमस्कार. माझा आवाज ऐकू येत असावा? आजच्या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना मी सुरुवातीला हे सांगते की जी योजना जाहीर केलेली होती प्रकाशन विभागाच्या वतीने त्याला भरघोस प्रतिसाद देऊन या कार्यक्रमामध्ये 1000 पुस्तक संचांचं बुकिंग झालेलं आहे. खर तर आमच्याकडे 500 साठीची देणगी उपलब्ध होती, परंतु आता 500 साठी अजून देणगी हवी आहे. ती अर्थात मिळाली नाही तरी देखील योजना जारीच असणार आहे, परंतु जरूर कोणी असा जर का देणगीदार असेल, अशी जर देणगीदार असेल तर आम्हाला हवी आहे. सगळ्यांनी ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपल्या संचांची नोंदणी नोंदवली आहे त्यांनी उद्याच्या दिवसामध्ये
कृपया पैसे त्या वार्तापत्राच्या चॅटबॉक्स मध्ये जो काही पत्ता टाकलेला आहे प्रकाशन विभागाचा त्याच्यावरती पाठवावेत, त्या अकाउंट नंबरवर पाठवावेत का फक्त उद्याच्या आज नोंदणी केलेल्या आणि उद्या ज्याचे पैसे येतील योजना लागू असणार आहे. परंतु आम्हाला अतिशय आनंद आहे की 1000 आवृत्ती एका दिवसामध्ये संपू शकली. आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करताना सर्वात मला आनंद होईल आभार मानताना सुशील सुक्त सर आणि आलोक राजवाडे यांचं. त्या दोघांनी त्यांच्या स्वतःच्या कलेच्या आणि कामाच्या प्रवासामध्ये लहान मुलांच्या अभिव्यक्तीचा खूप विचार केलेला आहे आणि त्यातनं काही मोजकं त्यांनी आज आमच्या समोर मांडलं. या निमित्ताने मी हे सांगू इच्छिते की सुशील सरांच्या बरोबर महाराष्ट्र आणिच बाल साहित्य लेखनाची एक कार्यशाळा देखील आम्ही त्याचं नियोजन करणार आहोत. आम्हाला देखील कार्यकर्त्यांना देखील त्यांनी ज्या बालसाहित्या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही शिकवता कामा नये, तुम्ही त्यांच्या बरोबर निरीक्षण मांडली पाहिजेत, त्यासारख्या गोष्टी कार्यकर्त्यांनी देखील शिकणं गरजेचं आहे. तर आम्हाला शुक्ल सर तुमच्याकडनं या शिकायच्यात आणि अशी कार्यशाळा आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आयोजित करणार आहोत. आलोकनी जी गोष्ट सांगितली की लहान मुलांच्या साठी काम करणं खूप कठीण असतं कारण ती तोंडावर सांगतात मला बोर झालं, मला कंटाळा आला. त्यामुळे आज आम्हाला कल्पना आहे की तुम्ही सगळ्यांनी चळवळीवरच्या प्रेमातून ही पुस्तकं घेतली आहेत पण आम्हाला अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी या टप्प्यावर पोहोचायची इच्छा आहे. मला आठवतं मी लहानपणी जी रादुगा प्रकाशन मॉस्कोची पुस्तकं वाचलेली आहेत त्या इतकं विचित्र असलेलं नाव सुद्धा अजून माझ्या लक्षात आहे, इतकं त्या पुस्तकांच्या गोष्टींमध्ये माझं मन रमलेलं होतं. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे आज चळवळीवरच्या प्रेमासाठी पुस्तकं घेतली असतील तरी 2 वर्षांनी 3 वर्षांनी ही पुस्तकं वाचाविषयी वाटतात म्हणून लहान मुलांनी ती स्वतःहून विकत घ्यावीत, अशा प्रकारचं बालसाहित्य आम्हाला लिहिता यावं, प्रकाशित करता यावं. आलोकनी सुचवलं तसं आम्ही लहान मुलांना देखील लिप्त करू इच्छितो या सगळ्या प्रकारात, या सगळ्या प्रवासात. आजच्या कार्यक्रमाला बारोमासचे लेखक सदानंद फारुख काझी, बालसाहित्यिक राजीव तांबे हे आवर्जून हजर राहिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्पिरिटनी संपूर्ण प्रकाशन विभागाच्या आणि बालसाहित्य विभागाच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांचेही आम्ही मनापासून आभारी आहोत. सर्व लेखक जे अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचेही आम्ही मनापासून आभारी आहोत आणि मैत्री लांजेवार जिने अतिशय नेमकं मोजक्या वेळात सूत्रसंचलन केलं, मैत्री तुझे देखील आम्ही आभार मानतो. आणि इथे मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. शेवटी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करते की या 5 पुस्तकांचा संच जरूर विकत घ्या आणि इतरांना घेण्यासाठी प्रवृत्त करा. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया याच झूम लिंकवर नवे विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद. धन्यवाद. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सूचना सांगतो एका मिनिटामध्ये. उद्या आपण राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करतोय, त्या परिसंवादाचा विषय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविध राज्यातील सामाजिक चळवळी. या परिसंवादामध्ये केरळ साहित्य शास्त्र परिषदेचे प्रेसिडेंट शंकरन सहभागी होणार आहेत, झारखंड मधून चॅटर्जी सर सहभागी होणार आहेत, पंजाब मधून मोहाली सर सहभागी होणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान विवेक मॉन्टेरो जे ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कचे कार्यकर्ते आहेत ते भूषवणार आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन हा देशभर राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून गेल्या 4 वर्षापासून साजरा केला जातो, त्याच निमित्तानं उद्या आपण हा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केलेला आहे. उद्याच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आज संध्याकाळी त्या कार्यक्रमाची लिंक आणि पोस्टर व्हायरल केलं जाईल, ते आपण सर्वांनी सोशल मीडियामध्ये टाकावं ही विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हटली मुक्तानं जशी मग सांगितली की पहिली आवृत्ती आपली 1000ची आज संपलेली आहे, त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी सेटची नोंदणी केलेली आहे त्यांनी कृपया उद्या पैसे पाठवून द्यायचे आहेत तरच ही आपली नोंदणी आम्हाला ग्राह्य धरता येईल, नाही
फक्त एक अडचण झालेली आहे, आम्ही 500 सीटची देणगी जमा केली होती, पण पुढल्या 500 सीटची पण देणगी आपण जमा करू आणि हे बाल साहित्य मुलांच्या पर्यंत कमी किमतीत आपण नक्कीच उपलब्ध करू. आपला व्यवसाय नाही, ही एक सोशल वर्क आहे, त्यामुळं आपण हे काम नक्की करू. खरंच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की एका कार्यक्रमामध्ये एक आवृत्ती आपल्या 5 पुस्तकांची म्हणजे संपते, 5,000 पुस्तकं एका कार्यक्रमात संपतात, ही खूप छान आनंदाची गोष्ट आहे. उद्या आपण सर्वांनी ज्यांनी ज्यांनी नोंदणी केल्या त्यांनी कृपया दिलेल्या पत्त्यावर आणि दिलेल्या बँक अकाउंटवर वार्तापत्राच्या आपले पैसे पाठवावेत. पुढल्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांना ही पुस्तकं रवाना केली जातील. धन्यवाद अमोल. धन्यवाद अमोल. अमोल लिंक असेल.